स्त्री शक्ती महिला प्रभाग संघ यांच्याही प्रभाग संघाला 24,60,000 रुपयाचं मानधन मिळणार आहे. मुक्ताईनगर मधून झेप महिला प्रभाग संघ यांनाही 24,60,000 रुपये. याच्यामध्ये सुवर्णा राजू पवार, त्याबरोबरच बँक कर्ज लाभ वितरण महिलांच्या अनेक योजना आहेत. मगाशीच आपल्याला कुलकर्णी साहेबांनी सांगितलं असेल, त्यामध्ये माऊली महिला बचत गट यांना 6,00,000 रुपये, जळगावमधील श्री गणेश महिला बचत गट यातील वैशाली गोकुळ धनगर, त्याबरोबरच मानव विकास मिशन अंतर्गत ही ई रिक्षाचा लाभ आज दुर्गा महिला बचत गटातील सरिता गोपाल दाडगे आणि कालिका माता महिला बचत गटात कांताबाई देवानंद भिल यांना मिळणार आहे. त्याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी एक नवीन योजना सुरू केली आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण बरोबरच मुख्यमंत्री लाडका भाऊ, म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्यकारी प्रशिक्षण योजना अंतर्गत आज काही महिलांना आणि मुलांना ऑफर लेटर मिळणार आहे. ही योजना अशी आहे की ज्या मुलांचं 10वी 12वी आणि ITI डिप्लोमा झालाय आणि बेरोजगार आहेत, त्यांना अनुभवाचं कमी असते, तो अनुभवासाठी त्याला कंपनीमध्ये इंटर्नशिप मिळावी लागते. ती इंटर्नशिप घेताना त्याला कसल्याही प्रकारचं अर्थसहाय्य मिळत नव्हतं, पण आता मुख्यमंत्र्यांनी त्या मुलांसाठी मुलींसाठी प्रत्येक महिन्याला 6,000, 8,000 आणि 10,000 असं अर्थसहाय्य केलंय. अशा या योजनेत शीतल यशवंत वानखेडे हिला कार्यकालीन सहाय्यक आणि रोहन हरिदास देसले याला डेटा ऑपरेटर असं इंटर्नशिप आज मिळाली आहे. त्याबरोबरच कौशल्य विकासच्या अनेक योजना आहेत, त्यामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल योजना, यामध्ये आरती प्रल्हाद श्रीनाथ, सरला जगन भिसे, निकिता प्रवीण पाटील, जागृती सुनील पाटील, पूजा प्रल्हाद श्रीनाथ या सर्व मुलींना इंटर्नशिप मिळालेली आहे. त्याबरोबरच नागरी उपजीविका मिशनमध्ये जळगाव शहरमधील समर्थ महिला बचत गट याला 1,50,000 रुपये मिळत आहेत. तनिषा घनश्याम पोरवाल यांना आज 50,00,000 रुपये मंजूर झाले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. तनिषा घनश्याम पोरवाल ह्या आपली एक मशीन आहे, त्यांची ग्रेडिंग, कूलिंग, सॉर्टिंग, पॅकिंग याच्यामध्ये वेगवेगळ्या डाळी, वेगवेगळे कडधान्य याचं ग्रेडिंग, सॉर्टिंग, पॅकिंग करून त्या मार्केटिंग करणार आहेत, त्यासाठी त्यांना 50,00,000 रुपये मंजूर झालेत शासनातर्फे. त्याबरोबरच शीतल मुकेश विस्पुते एरंडोल यांना ज्वेलरी मेकिंगसाठी 20,00,000 रुपये शासनाने मंजूर केलेत. अक्षता अविनाश पाटील तांदुळवाडी यांना ढाबा सुरू करण्यासाठी 10,00,000 रुपये CMEGP म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मितीच्या अंतर्गत मिळणार आहेत. त्याबरोबर नैना सुचिन घुगे यांना लेजर मशीनसाठी 50,00,000 रुपये देण्यात आहेत. या सर्व महिलांना मी आपल्या पालकमंत्र्यांच्या तर्फे पुष्प देऊन यांचं स्वागत करतो. पालकमंत्र्यांनी सर्वांना पुष्प द्यायचं आहे. त्याबरोबरच आपणामध्ये ज्या महिलांना गृह म्हणजे वेगवेगळ्या योजनांतर्फे जसं शबरी आवास योजना आहे, रमाई आवास योजना आहे, या सर्व योजनांमध्ये त्यांना घरही मिळणार आहे. त्यामध्ये चोपड्याच्या जनाबाई नारायण कोळी, धरणगावच्या मीराबाई विष्णू कासोदे, धरणगावच्या शांताबाई दामू गजरे आणि यावलच्या आशा रज्जाक तडावी असे यांना शबरी आवास योजनेमध्ये घरकुल मिळणार आहे. याबरोबरच ड्रोन नावाचा नवीन कन्सेप्ट आलेला आहे आणि त्या ड्रोननी वेगवेगळ्या ठिकाणी फवारणी केली जाते. अशा आपल्या जळगावच्या ड्रोन दीदी धनश्री निलेश नेमाडे आणि अंमळनेरच्या देवांशी दीपक पाटील आणि जळगावच्या महेश्वरी राठोड या सुद्धा ड्रोन दीदी म्हणून त्यांना आज लाभ वाटप मिळणार आहे. त्याबरोबरच या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना स्टेजवर राखी बांधण्यासाठी प्रमीना पूनमचंद लोधी, सुनंदा प्रभाकर पाटील, जयश्री विलास सोनवणे, आयशा शकील मनियार, इंद्रायणी प्रकाश भोई आणि वैशाली राजेंद्र वाघ आणि सुमित्रा बटू बिल एवढे सगळे लोक आहेत, मी यांचं स्वागत करतो. धन्यवाद.
हॅलो, सर्व लाभार्थींचा सन्मान या ठिकाणी झालाय, त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. यानंतर तालुका स्तरीय समिती जी होती, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत, आपण त्यांचा सन्मान सुद्धा माननीय पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी करणार आहोत. मी सर्व तालुका अध्यक्षांना विनंती करेन की त्यांनी पुढे यावं, आणि भाऊ देखील या ठिकाणी आहेत. मी भाऊंना विनंती करीन की माझी लाडकी बहीण तालुका समिती जी आहे त्या समितीचे अध्यक्ष मंचावर आहेत, त्यांचंसुद्धा आपण या ठिकाणी गुलाबपुष्प देऊन स्वागत करावं. आपल्या जळगावचे पालकमंत्री आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते आपण आत्ता या ठिकाणी सन्मानित करतो आहोत. जी समिती होती या लाडकी बहीण योजनेसाठी, ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे त्या सगळ्या तालुका अध्यक्षांचा या ठिकाणी सन्मान केला जातो आहे. आपण सगळे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या सन्मानामध्ये सम्मिलित होऊया. हा कार्यक्रम मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान जिल्हास्तरीय कार्यक्रम आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय आनंदाचा असा क्षण. आणि या सगळ्यासाठी आपले आज जळगावचे पालकमंत्री आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील यांनी पुढाकार घेऊन आज इतकं उत्कृष्ट असं आयोजन या ठिकाणी केलं आहे. तुम्ही सगळ्या समस्त माता भगिनींनी एकत्र यावं आणि हा जल्लोष अनुभवावा, हा आनंद क्षण अनुभवावा, आणि तोही आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत म्हणून. आणि या ठिकाणी यासाठी ज्यांनी हे तालुका अध्यक्ष आहेत या सगळ्यांना आपण सन्मानित केलंय आदरणीय पालकमंत्री यांच्या हस्ते. आज ज्यांचा आपण सन्मान या ठिकाणी केलंय त्यामध्ये जळगाव ग्रामीणचे अर्जुन पाटील आहेत, जळक्याचे राहणारे. भुसावळ येथील श्री राजेंद्र दत्तू आवटे, मुक्ताईनगर येथील चंद्रकांत निंबाजी पाटील, यासोबतच रावेर येथील श्री राहुल हरी पाटील, पाचोरा येथील सुनीताताई पाटील, चाळीसगाव येथील सुनील राजधर निकम, अमळनेर येथील सौ जयश्री पाटील, एरंडोल येथील कुणाल रमेश महाजन, तसंच चोपडा येथील नामदेव बाबूराव पाटील. या सर्वांचं मी सदस्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आपण सगळ्या सदस्यांचं सुद्धा शब्दसुमनांनी या ठिकाणी स्वागत आणि आभार व्यक्त करूया. श्री मुकुंदराव नन्नवरे पाळधी, निर्दोष नानाजी पवार सोनवद, भालचंद्र शांताराम पाटील सुनसगाव इथले, वैशालीताई सपकाळे कुर्हे पानाच्या इथल्या, दिनेश माळी बोदवडचे, तसंच छोटू बाबूराव भोई हे आहेत मुक्ताई नगरचे, भरत माधव बोंडे कुंभारखेडा तालुका रावेर इथून, तालुका रावेर इथूनच मोरगावचे श्री प्रल्हाद पाटील यांचं सुद्धा आपण शब्दसुमनांनी स्वागत करूया. आणि सुषमाताई मनोहर पाटील, कविता बापू पाटील अशा अनेक सदस्य आहेत, आपण यांचं शब्दसुमनांनी स्वागत करूया. यानंतर जामनेर येथील रवींद्र झालटे यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतो. चारुलता उमेश देवरे ज्या चाळीसगाव तालुक्यातील आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत. श्रीयुत गोरखअप्पा राठोड चाळीसगाव तालुक्यातीलच आहेत. संगीता संजय पाटील अमळनेर तालुक्यातील आहेत, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. रेखाबाई नाटेश्वर पाटील, श्री नथू महारू पाटील, श्री सतीशचंद्र विक्रम पवार, श्री स्वप्नील अशोक परदेशी, श्री विकास काशीनाथ पाटील, सौ नीतू महेंद्र परदेशी, श्री गोरख भिवा कुळी या सदस्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतोय. धन्यवाद. आपण शब्दसुमनांनी सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांना या ठिकाणी आभार व्यक्त केलेले आहेत. आणि यानंतर आपण काही एव्ही बघणार आहोत, त्या प्ले कराव्या अशी विनंती करते. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान, बचतीला आता प्रगतीची जोड. महाराष्ट्र देशाला प्रत्येक क्षेत्रात कायमच दिशा देणारे राज्य, 13 कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यात
सुमारे 6 कोटींपेक्षा जास्त महिला असलेल्या महाराष्ट्रात महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आले आहेत. महिलांच्या आयुष्यात क्रांती घडवू शकेल अशा मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून 2 कोटींपेक्षा जळगावच्या विमानतळावरती आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपल्या सगळ्यांना सज्ज राहण्यासाठी म्हणून ही नम्र विनंती आहे. अवघ्या काही मिनिटात माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी या आपल्या समारंभस्थळी येतील. आपण सगळ्यांनी आधी जशा सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे जोरदार जल्लोषामध्ये स्वागत करायचं आहे, कारण हा आनंद क्षण आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान जिल्हास्तरीय कार्यक्रम, प्रतीक्षा अवघ्या काही क्षणांची. या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आगमन होईल, त्यांचं आपण डिजिटल पद्धतीने या ठिकाणी स्वागत करणार आहोत. आपल्या प्रत्येकाकडे मोबाईल आहेत, त्या मोबाईलची बॅटरी आपल्याला लावायची, टॉर्च आपल्याला लावायचा आहे, तो आपण मोबाईल वर पकडायचा आहे आणि त्या पद्धतीने आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांचं डिजिटल पद्धतीने या ठिकाणी स्वागत करणार आहोत. साहेब, येईपर्यंत आपण एक छोटीशी एक प्रॅक्टिस करूयात. मी सगळ्यांना विनंती करीन आपण आपापले मोबाईल बाहेर काढावेत आणि आपली मोबाईलची टॉर्च आपण या ठिकाणी ऑन करावी. अशा पद्धतीने आपण टॉर्च ऑन करून माननीय मुख्यमंत्री महोदयांचं जेव्हा आगमन होईल त्यावेळेस आपण त्यांचं स्वागत करूयात आणि त्यांना अभिवादन करणार आहोत. सगळ्यांनी आपापले मोबाईलची बॅटरी ऑन करायची आहे, टॉर्च ऑन करायची आहे. सगळ्यांनी आपापला मोबाईलची बॅटरी दाखवायची आहे. कॅमेरामननी सगळ्यांनी एकदा कॅच करूया हा क्षण, हा आनंद क्षण आहे. सर्वांनी आपले मोबाईल वर करा. सर्व उमेदच्या पोरी माझ्या, असा मोबाईल वर करायचा. हे बघा, माननीय गुलाबराव पाटील साहेबांचं आपण स्वागत करू, असा हात वर करा, एकदम वर. आणि स्वागत कसं करायचं, असा हात हलवा सर्वांनी. हे जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय स्टेजवर येतील त्यावेळी करावं. आणि त्याच्या पहिले काय करावं, आता हे बंद करा, करा बंद, ऐकून घ्या काय करावं. बंद करा, केलं बंद, दोन्ही हात वर करा. सर्व माझ्या पोरी मातृशक्ती, दोन्ही हात वर करा. मुख्यमंत्री साहेब तिथं आले, मी स्वागत म्हटलं की 3 टाळ्या वाजवायच्या, स्वागत. का करायचं हे, का करायचं? महाराष्ट्रामध्ये हा पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांनी महिलांसाठी एवढ्या योजना आणल्या. एसटी मध्ये 50% फ्री, लेक लाडकी मुलीचं शिक्षण फ्री, बचत गटांना 20 लाखापर्यंत लोन आणि 1500 रुपये महिलांच्या खात्यात. महिलांच्या योजनेचं पुस्तक निघत आहे, 108 योजनेचं पुस्तक तयार आहे. बघा, या राखी पौर्णिमेला मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते या पुस्तकाचं अनावरण होणार आहे. 108 योजना तुमच्या मोबाईलवर. नंबर 1, योजनेचं नाव. नंबर 2, निकष काय. नंबर 3, पात्रतेसाठी काय पाहिजे. नंबर 4, किती रुपयाचा लाभ किंवा अनुदान भेटेल. केंद्राच्या, राज्याच्या, महामंडळाच्या 108 योजना. जोरदार टाळ्या वाजवून द्या आपल्या युती शासनाच्या बद्दल, एकदम जोरदार. धन्यवाद. एव्ही प्ले करावी अशी विनंती आहे. पुन्हा एकदा एव्ही प्ले करा. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान, बचतीला आता प्रगतीची जोड. महाराष्ट्र देशाला प्रत्येक क्षेत्रात कायमच दिशा देणारे राज्य. 13 कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यात सुमारे 6 कोटींपेक्षा जास्त महिला असलेल्या महाराष्ट्रात महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आले. महिलांच्या आयुष्यात क्रांती घडवू शकेल की ज्या पक्षांमध्ये महिला भगिनी उभ्या आहेत त्यांना कृपया स्टेजच्या डाव्या बाजूला, या ठिकाणी जागा आहे, खुर्च्या खाली आहेत, त्या ठिकाणी त्या येऊ शकतात, बसू शकतात. मागे सभागृहाच्या मंडपाच्या बाहेर ज्या महिला भगिनी उभ्या आहेत त्यांना विनंती आहे, त्यांनी
स्टेजच्या डाव्या बाजूला खाली असलेल्या रिकाम्या असलेल्या खुर्च्यांवर आपण आसनस्थ व्हावं. इथं सगळी व्यवस्था केलेली आहे, बैठक व्यवस्था सुद्धा उत्कृष्ट आहे, पाण्याचं नियोजन आहे आणि ते आपल्यापर्यंत या ठिकाणी खुर्च्या रिकाम्या आहेत ही बातमी पोहोचावी यासाठी म्हणून खास इथून सांगतो आहोत. ज्या महिला बाहेर उभ्या आहेत त्यांनी कृपया इथे येऊन बसावं, मुबलक अशी इथं बैठक व्यवस्था उपलब्ध आहे. गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो की आपल्या गडचिरोलीला त्यांनी ही संधी या ठिकाणी दिली. साऱ्या विश्वाला ताकद देणारी, जगाची भाषा शिकवणारी मातृशक्ती आज मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहे. आजचा दिवस राज्यातील महिलांच्या आयुष्यात नवी क्रांती घेऊन येणारा दिवस आहे, एक परिवर्तन घेऊन येणारा दिवस आहे. महिला भगिनींसाठी, महिला सक्षमीकरणासाठी आपण अनेक योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आणि त्या दिशेने झेप घेण्याचा दिवस आजचा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज गडचिरोली विकसित होते, गडचिरोलीचा विकास होतोय, हा महिला सक्षमीकरणाचा हा गडचिरोलीमध्ये पहिला कार्यक्रम होतोय, पहिली सुरुवात गडचिरोलीमध्ये होतीये हे देखील या ठिकाणी मला सांगताना अभिमान वाटतो. नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार. नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार, नारी म्हणजे शक्ती अपार. आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. आदर्श निर्माण करून अहिल्यादेवी होळकर यांनी आपला ठसा उमटवला तो इतिहास आपल्याला माहिती आहे. स्त्रियांना त्या इतका मान किती वाढवू शकेल देशाची शान, अशा प्रकारचा मान आपण स्त्रियांना दिला पाहिजे. महिला आपल्या ज्या आहेत त्यांच्या नादी कोणी लागायचं नाही. या राज्यात आपल्या महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात म्हणून आपण महिला धोरण जाहीर केलंय, महिला सुरक्षा अभियान आपण सुरू करतोय शहरा शहरामध्ये. माझ्या माय भगिनींना कुठेही अडचण आली तर ताबडतोब त्यांना मदत पोहोचली पाहिजे, त्यांना संकटातून सोडवलं पाहिजे आणि त्यांना सक्षम करण्यासाठी देखील आज राज्य सरकार अनेक
तू ग हे कुठून आणलं? आणलं साडी पण. वा छान दिसतय की. हो सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला. आणि लय दिसायची इच्छा होती म्हणून हा सदरा आणि साडी घेतली. आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे. बर. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा. एका वर्षामध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजने एका वर्षात 2 कोटी महिलांना याचा फायदा झाला. कारण हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार हा शेतकऱ्याचा मुलगा हा कष्टकऱ्याचा मुलगा हा तुमच्यातलाच आहे. आणि माझ्या मला माहित आहे सर्वसामान्याचं कुटुंब चालवताना काय काय कसरत करावी लागते. त्यामुळे ही योजना या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत चालू राहणार हा माझा वादा हा माझा शब्द. तुम्हाला माहित आहे एकदा शब्द दिला की शब्द पाळणार हा एकनाथ शिंदे. आदरणीय मुख्यमंत्री महोदय कार्यक्रम स्थळी अवघ्या काही मिनिटात पोहोचत आहेत. आपण सगळ्यांनी सज्ज व्हायचंय त्यांच्या स्वागतासाठी. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार हे या ठिकाणी येत आहेत. त्यांच्यासह अनेक मान्यवर या मंचावरती येणार आहेत. आपल्याला सगळ्यांना मगाशी जशा सूचना दिल्या त्याप्रमाणे त्यांचं स्वागत करायचं आहे. सर आपल्याला सूचना देतील त्याप्रमाणे मोबाईलचा टॉर्च दाखवून आणि टाळ्यांचा गजर करून जल्लोषात या आनंद क्षणामध्ये आपण सहभागी होऊया. हा कार्यक्रम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला सशक्तीकरण अभियानाचा हा कार्यक्रम. जळगावच्या माझ्या सगळ्या माता भगिनींना विनंती आहे जळगावचा कार्यक्रम अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दुमदुमला पाहिजे गाजला पाहिजे असा जल्लोष करूया आणि साजरा करूया हा आनंद क्षण. हॅलो माझ्या सर्व मुलींना विनंती आहे की जेव्हा साहेबाचं आगमन होईल त्यावेळी ऐकून घ्या सर त्यावेळी टाळ्या वाजवायच्या ताई प्लीज. जेव्हा येतील त्यावेळी फक्त टाळ्या. ज्यावेळी स्टेजवर उभे राहतील त्यावेळी बॅटरी. तुम्ही टाळ्या आणि बॅटरी एक वेळा नाही करायचं. साहेब असे चालत येतील त्यांच्या अंगावर फुले टाका. स्टेजवर येतील बॅटरीने अभिवादन करा. आणि येत असताना माझ्या साऊंडवाल्यांना विनंती आहे की अनाथाचा नाथ एकनाथ हे गाणं मीडियम आवाजामध्ये वाजवायचं. धन्यवाद. एक
आकाशवाणी चौकामध्ये आलेले आहेत मुख्यमंत्री साहेब आणि त्यांचा समस्त ताफा या दिशेनं निघालाय. त्यांचा जल्लोषात स्वागत केलं जात आहे. पुष्पवृष्टी त्या ठिकाणी केली जाते आहे. आपण सुद्धा असे जोरदार गजर करून या ठिकाणी त्यांचं स्वागत करणार आहोत. आकाशवाणी चौकापासून सभास्थळी पोहोचण्यासाठी अवघी काही मिनिटं लागतात. त्यामुळे माझ्या सगळ्या मैत्रिणींनो तयार रहा, सज्ज रहा स्वागतासाठी. जळगाव जिल्ह्यातील सर्व माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. महिला सरपंच उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. आणि माननीय खासदार स्मिताताई वाघ यांचंसुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांचंसुद्धा या ठिकाणी स्वागत करतो आणि विनंती करतो आपण टाळ्या वाजवूया स्मिताताईंसाठी. हॅलो सर्व महिलांनी, आपल्या जळगावच्या लाडके खासदार ताई बघा मंचावरून जात आहे, त्यांच्याकडे बघून जोरात टाळ्या वाजवायच्या. स्वागत. जळगावच्या खासदार आदरणीय स्मिताताई वाघ या सभास्थळी आहेत. त्या मुख्यमंत्री साहेबांना रिसीव्ह करण्यासाठी निघाल्या आहेत. सगळे मंत्रीगण या ठिकाणी अवघ्या काही मिनिटात पोहोचतील. सगळ्या माझ्या तायाबायांनो, माझ्या मैत्रिणींनो, तुम्ही सज्ज रहा. अवघ्या काही क्षणांची प्रतीक्षा आहे. आपापले मोबाईल बाहेर काढून ठेवा. आपल्याला मुख्यमंत्री साहेबांचं आगमन होताच टॉर्च केव्हा लावायचा आहे आणि टाळ्यांचा गजर केव्हा करायचा आहे याच्या सूचना दिल्या जातील. त्याप्रमाणे हा जल्लोष दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजनात आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आणि आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये माझी लाडकी बहीण योजना आणि विविध योजनांची माहिती आपल्याला सगळ्यांना आहेच, पण हा कार्यक्रम, हा आनंद क्षण साजरा करूया. काही क्षणात मुख्यमंत्री महोदय पोहोचतील आणि आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. जळगाव जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत हा जिल्हा स्तरावरचा महत्वाचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. महाराष्ट्र शासनाने आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या सगळ्या भगिनींच्या आर्थिक सबलीकरणासाठी जी महत्वाची मदत आणि जी महत्वाची योजना सुरू केली आहे, त्या योजनेच्या निमित्तानं हा जिल्हास्तरीय कार्यक्रम या ठिकाणी होतोय. आणि खास आपल्याला भेटण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथरावजी शिंदे साहेब, तसंच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, यासोबतच केंद्रीय राज्यमंत्री क्रीडा आणि युवक कल्याण नामदार रक्षाताई खडसे, तसंच ग्रामीण विकास आणि पंचायतराज मंत्री माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार गुलाबराव पाटील, तसंच सोबतच उद्योगमंत्री उदयजी सामंत, नामदार दादासाहेब भुसे हे सुद्धा सोबत आहेत आणि त्यांचंही या ठिकाणी आगमन होतोय. आपल्या सगळ्यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मंत्री महोदयांच्या स्वागतासाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील, तसंच खासदार स्मिताताई वाघ ह्या स्टेजच्या जवळच, म्हणजे आगमन ज्या ठिकाणी होणार आहे मुख्यमंत्री महोदयांचं, त्या ठिकाणी स्वागताला आहेतच. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं आगमन होताच पुष्पवृष्टी आपल्याला करायची आहे. त्यासाठी आपण काही माझ्या भगिनी उभ्या आहेत या रॅम्पच्या शेवटी. त्यांनी सज्ज रहा, अवघ्या काही क्षणात मुख्यमंत्री महोदय येत आहेत. आणि आणखीन एक विनंती आहे, अजूनही काही जणींना जर बसण्याची व्यवस्था झालेली नसेल तर त्यांनी प्लीज, काही खुर्च्या शिल्लक आहेत आमच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंना, काही जणींची व्यवस्था होऊ शकते. आणि जर अजूनही आपली व्यवस्था झाली नसेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, पण इथं व्यवस्था आहे, कृपया त्याचा लाभ घ्यावा, आपण समन्वय साधावा. सज्ज होऊया, काही क्षणात मुख्यमंत्री महोदय येत आहेत या मंचावरती. या रॅम्पवरूनच ते येणार आहेत, त्यामुळे आपल्याला दिलेल्या सूचनांप्रमाणे आपल्याला सगळ्यांना त्यांचं स्वागत करायचं आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत आजचा हा जिल्हास्तरीय कार्यक्रम आपण सगळ्याजणी सम्मिलित झालो आहोत. आपल्या सगळ्यांचं एक वार मनपूर्वक स्वागत करते.
आणि आता आपण स्वागत करणार आहोत मुख्यमंत्री साहेबांचं. अवघ्या काही क्षणात ते पोहोचतील. त्यांच्या समवेत सगळे मान्यवर आहेत. आपल्याला सगळ्यांचं एकत्रित स्वागत करायचं आहे. तयार राहूया. पुष्पवृष्टी करणाऱ्या महिलांनी सुद्धा तयार राहायचं आहे. सज्ज रहा. आलेले आहेत. अवघ्या काही क्षणात ते ह्या मंचावरती पोहोचतील. आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि आपण स्क्रीनवर पाहू शकता मान्यवर सगळे दृश्य आगमनाचे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या. सगळेजण या ठिकाणी पोहोचले आहेत आणि अवघ्या काही क्षणात ते या मंचावरती येणार आहेत. या रॅम्पवरूनच चालत ते या मंचाच्या दिशेने येतील. त्यावेळेला आपल्याला दिलेल्या सूचनांप्रमाणे जल्लोषात त्यांचं स्वागत करूया. आदरणीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्याचे, त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा. सज्ज होऊया स्वागतासाठी. बाहेर ढोल ताशांच्या गजरामध्ये या ठिकाणी मान्यवर पोहोचलेले आहेत. स्वागत करूया आपण त्यांचं. अवघ्या काही क्षणात ते आले. ते मंचावरती त्यांचं स्वागत करणार आहोत. तत्पूर्वी या रॅम्पवरून येत असताना आपल्याला दिलेल्या सूचनांप्रमाणे स्वागत करावं. सर्वांनी आपल्या जागेवर उभे राहा. सर्व माझ्या महिला या रॅम्पकडे बघा. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, माननीय सर्व मंत्री महोदयांचं आगमन होते. एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे लाडके भाऊ देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे लाडके भाऊ अजितदादा, महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी रक्षाताई, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील साहेब, अनिल पाटील साहेब, खासदार वाघ मॅडम आणि जळगाव जिल्ह्याचे सर्व आमदार मान्यवर शिक्षण फ्री, तीन सिलेंडर देणारे, महिलांच्या पदरात अनेक योजना टाकणारे हे युती शासनचे तीन शिलेदार त्रिमूर्ती यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण आपले सरकार.
ठिकाणी टॉर्च सर्वांनी हात उंच करा टॉर्च माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांच्या सर्व लाडक्या बहिणी आपल्या लाडक्या भावांचं असं अभूतपूर्व स्वागत करत आहे. मान्यवरांचं स्वागत नम्र विनंती आहे. आपण आपल्या मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय सर्व सन्माननीय मंत्री महोदय खासदार ताई यांचं स्वागत करावं. धन्यवाद सर. आपल्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करेल. देवेंद्रजी आणि अजितदादांना त्यांनी महिलांना टॉर्च दाखवून त्यांचं स्वागत करावं. हे बघा आपले लाडके भाऊ सुद्धा आपलं स्वागत करत आहे. जोरदार पद्धतीने स्वागत या ठिकाणी होत आहे. युती शासनाच्या महिलांच्या मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी प्रतिमा पूजन करणार आहोत. आदरणीय जिजामाता अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, बहिणाबाई यांच्या प्रतिमा या ठिकाणी आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा या ठिकाणी माल्यार्पणासाठी सगळे मान्यवर आपण येत आहेत. या ठिकाणी अभिवादन करणार आहोत सर्व मान्यवरांना आणि माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय सर्वांना विनंती करणार आहोत की आपण या राष्ट्रोद्धारक मातांचा या ठिकाणी अभिवादन करूयात, पुष्प अर्पण करूयात. त्या ठिकाणी फोटो आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की. मंचावर राष्ट्रमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमा आहेत आणि आज निसर्गकवी बालकवींची जयंती आहे आणि यासोबतच अहिल्याबाई होळकरांची आज पुण्यतिथी आहे. अहिल्याबाईंना या ठिकाणी आपण वंदन करतोय, नमन करतोय आणि या राष्ट्रोद्धारक मातांचं वंदन करून पूजन करून आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय आमदार एकनाथजी शिंदे त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत सगळे मान्यवर या मंचावरती आलेले आहेत. आपण त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. प्रतिमा पूजन माल्यार्पण करून आता सगळे आसनस्थ झाले आहेत. यानंतर या कार्यक्रमाची सुरुवात आपण राज्यगीताने करणार आहोत. मी सर्वांना विनंती करीन आपण आपापल्या जागेवर उभं राहावं. समोर असलेल्या भगिनींनाही विनंती करीन आपण आपापल्या जागेवर उभं राहावं. मान्यवरांनाही विनंती आहे. पोलीस विभागाला, पोलीस बँड पथकाला मी विनंती करीन की आपण राज्यगीताला सुरुवात करावी. Thank you.
राजकीय झालेलं आहे, सगळ्यांनी पुन्हा एकदा हसन हस्त व्हावं अशी मी आपल्याला विनंती करते. जळगाव जिल्हा, केळी कापूस आणि 100 नंबरी सोनं आणि सोन्यासारखी माणसं याच्यासाठी परिचित आहे. अजिंठा लेणीच्या पायथ्याशी असलेल्या तापी पूर्णा गिरणा वाघूरच्या सान्निध्यात असलेल्या आणि पूज्य खानदेशकन्या बहिणाबाईंचा वारसा लाभलेल्या या जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करते. हा क्षण स्वागताचा आणि मी विनंती करते जळगावचे पालकमंत्री माननीय नामदार गुलाबरावजी पाटील यांना, आपल्या महाराष्ट्राचे लाडके लोकनेते मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे यांचं त्यांनी स्वागत करावं. जोरदार टाळ्या वाजवूयात आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांसाठी. जे स्वागत होतंय त्यात पर्डी आहे. या पर्डीमध्ये महिला बचत गटाच्या महिलांनी विविध वस्तू बनवलेल्या आहे आणि त्या वस्तू देऊन आहे. यानंतर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आहेत. मी माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन यांना विनंती करेल, आम्हा सगळ्यांच्या वतीने आपण फडणवीस साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं आणि सन्मान सुद्धा करावा. परडी देऊन स्वागत आहे आणि त्यानंतर बहिणाबाई चौधरींचा पुतळा आपण माननीय फडणवीस साहेबांना भेट देणार आहोत. बहिणांची भूमी या जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. स्वागत करूया उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांचं विनंती माननीय नामदार श्री अनिल पाटील यांना. बचत गटाच्या महिलांनी तयार केलेली प्रॉडक्ट असलेली परडी आणि बहिणाईंचा पुतळा देऊन हे स्वागत. या मंचावर स्मिताताई आणि लताताई सुद्धा सम्मिलित. धन्यवाद. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आपल्या जिल्ह्याचे माननीय गिरीशभाऊ महाजन या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करीन जिल्हाधिकारी महोदय आदरणीय सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी शब्दसुमनांनी आपण स्वागत करूयात. सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात. स्टेजवरच्या सर्व मान्यवरांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूयात. आणि आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन हे अतिशय वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी होणार आहे. वेगळ्या पद्धतीने ते म्हणजे लाडकी बहीण माझी लाडकी बहीण ही योजना आणि या योजनेच्या अनुषंगाने महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत हा जो कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आमच्या जळगाव जिल्ह्याच्या भगिनींनी आपल्याला एक पत्र लिहिलेलं आहे. हे पत्र एव्ही रूपाने आता आपण या ठिकाणी दाखवणार आहोत. पण तत्पूर्वी आपण रिमोटद्वारा महिला सशक्तीकरण अभियानाचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्तेने करणार आहोत. रिमोट माननीय साहेबांकडे आहे. आपण या ठिकाणी एक व्हिडिओ बघणार आहोत आणि साहेब त्याचं उद्घाटन करतायत. जोरदार टाळ्या वाजवूया. रिमोटद्वारे या ठिकाणी या अभियान बहिणींनी लिहिलेलं पत्र आपण आता बघणार आहोत एव्ही रूपात. सगळ्यांनी आसनस्थ व्हावं अशी विनंती. हे पत्र अतिशय सुंदर आहे आणि ते खास आपल्या मान्यवरांसाठी आहे. आपण व्हिडिओ स्वरूपामध्ये ते पत्र या ठिकाणी ऑडिओ व्हिडिओत बघणार आहोत. मी विनंती करीन सर्वांना की आपण आसनस्थ व्हावं. माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. सप्रेम नमस्कार. साहेब, हे पत्र लिहिताना आनंद होतोय. तुमचे आभार मानावेसे वाटतंय. पण कधी संधी मिळेल असं वाटलं नव्हतं. आज तुमच्याशी जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने हितगुज करण्याची, मनातील काही सांगण्याची आम्हा बहिणींना संधी मिळाली आहे आणि म्हणूनच हे पत्र. साहेब, अहो आपण कधी भेटलो नाही, प्रत्यक्ष बोललो नाही, पण आमच्यासारख्या कोट्यावधी महिलांचं दुःख, त्यांचे प्रश्न, त्यांच्या मनातल्या वेदना, घरातल्या समस्या हे सारं तुम्ही ओळखलं. आणि महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली.
योजना अनेक आहेत हो, पण ही योजना जास्त भावली. साहेब, तुम्ही महिलांच्या बाजूने ठामपणे उभे राहिलात. 1500 रुपये ही रक्कम काहींसाठी छोटी असेल हो, पण आमच्यासाठी मात्र खूप मोठी आहे. गरीब आणि कष्ट करणाऱ्या कुटुंबातील महिलांसाठी ही 1500 रुपयांची मदत खूप लाभदायक आहे. छोटं मोठं काम करणाऱ्या भगिनींसाठी आधार आहे. या 1500 रुपयातून आजारी असलेल्या भगिनी औषधं घेतील, कुणी बचत गटाचा हप्ता भरतील, कुणी मुलांच्या फीचे पैसे भरतील, कुणी शिकणाऱ्या मुलांसाठी चित्रकलेचे साहित्य नाहीतर कंपास पेटी, वह्या, पुस्तकं विकत घेतील, मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करतील. काही भगिनी सॅनिटरी पॅड विकत घेतील, नाहीतर महिन्याला येणाऱ्या आजारपणावर खर्च करतील. ही 1500 रुपयांची मदत घरातील मुख्य अडचणींसाठी खर्च करतील. पण या पैशातून आम्ही चैनीच्या वस्तू विकत घेणार नाही. आमचं घर मात्र या मदतीतून सक्षम होणार आहे. आम्हाला रक्ताच्या नाही, पण आमच्या हक्काच्या मानलेल्या भावानं दिलेली ही रक्षाबंधनाची भेट आहे. अहो सख्खा भाऊ, वर्षातून एकदाच भेटतो हो, पण आमच्या मुख्यमंत्री भावानं दर महिन्याला 1500 रुपयांची भेट दिली आहे. आमच्या सर्वांसाठी हा आधार आहे. हे पैसे सरळ आमच्या खात्यावर जमा होणार आहेत. याचा एकही पैसा आम्ही इतर कुणाकडे देणार नाही. घरात राहणाऱ्या महिलांना स्वावलंबी जीवन जगता यावं, हा त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणारा आपल्या महाराष्ट्र शासनाचा विचार वास्तवात येतोय. साहेब, महाराष्ट्र शासनाचे आभार मानण्यासाठी आम्हा भगिनींजवळ शब्द नाही. आमची काळजी घेणारे आमचे मुख्यमंत्री व 2 उपमुख्यमंत्री भाऊ मुंबईला राहतात, पण त्यांचं लक्ष राज्यातील सर्व भगिनींकडे आहे हेच या योजनेतून सिद्ध झालंय. अहो, आमची खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणते ना, शेतामंदी भाऊ राया खाली वाकला वाकला, त्याने आपल्या कपाई टिया मातीचा लावला. मातीची आणि माता भगिनींची काळजी घेणाऱ्या आमच्या एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार या लाडक्या भावांना धन्यवाद. मी विनंती करीन जळगावच्या लाडक्या बहिणी आयशा मनियार आणि सुनंदा प्रभाकर पाटील यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मंचावर यावं आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस तसंच अजितदादा यांच्या उपस्थितीत आपण हा सन्मान, हे पत्र माननीय मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी प्रदान करणार आहोत. या आपल्या 2 भगिनी आपल्या भगिनी येणार, त्यांची नावं मी जाहीर करते, त्यांनी मंचावरती यावं. प्रमिला लोधी, सुनंदा पाटील, जयश्री सोनवणे, आयशा मणियार, सुवर्णा सपकाळे, इंद्रायणी भोई, वैशाली वाघ यांनी मंचावर यावं आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आणि मान्यवरांना राखी बांधावी अशी मी विनंती करतो. त्यांनी पटकन यावं. जवळच रक्षाबंधन आहे आणि आपल्या सगळ्या भावांना जे राज्याचा कारभार करतायत, राज्यात आपल्या सगळ्यांसाठी काम करतायत, अशा भावांना वंदन करावं, त्यांना राखी बांधावी अशी मी विनंती करतो. या सगळ्या माझ्या भगिनी आपल्या सगळ्या महिला शक्तीच्या प्रातिनिधिक रूपामध्ये इथं आल्या आहेत. बुद्धी, शक्ती, युक्ती, आयुधधारी अशी ही संसारी रणरागिणी म्हणजे नारी शक्ती. सदा सज्ज भारी संकटावरी सांभाळते आहे आज घरदार जीवन अंगणी अशी ही नारी. आम्ही सबला आहोत, आम्ही सक्षम आहोत आणि आज भाऊरायाचं औक्षण करतो आहोत राखी बांधून. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आम्ही आभार व्यक्त करू इच्छितो. या भावना घेऊन प्रातिनिधिक रूपात मंचावरच्या सगळ्या मान्यवरांना या ठिकाणी राखी बांधली जाते आहे. या जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील भगिनी यामध्ये आहेत. माननीय अजितदादा पवार तसंच देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवरांना या ठिकाणी भगिनी राख्या बांधतात. या माझ्या भगिनी म्हणजे नारी शक्ती, तुमचा आमचा सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत या मंचावर, हे नारी शक्ती तुला नमन. आज भाऊरायाचा औक्षण करण्याची संधी मिळाली आहे या मंचावर. मी नारी अनंत क्षितिजे पार करणारी,
क्षमता असलेली विजय शिखर सर करणारी मी प्रेरणा शक्ती, मी नारी, मी नारी। या सगळ्या माझ्या माता भगिनींनी या ठिकाणी राखी बांधलेली आहे आणि मंचावरच्या सगळ्याच मान्यवरांना राखी बांधण्यासाठी म्हणून उत्सुक आहेत माझ्या या भगिनी। आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये हे सगळे मान्यवर आलेले आहेत। धन्यवाद, सगळ्यांना विनंती आहे आपण बसून घ्यावं। यानंतर आपण आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना एक विशेष मानपत्र या ठिकाणी देणार आहोत। त्या मानपत्राचं वाचन करण्याची विनंती मी हर्षल यांना करते। माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य। कापूस, केळी आणि कवितेचा सुपीक प्रदेश म्हणजे जळगाव जिल्हा आहे। सातपुड्याच्या पर्वतराजीत तापी, गिरणा आणि पूर्णा या नद्यांनी समृद्ध असलेला हा जळगाव जिल्हा ज्ञानेश्वर भावंडांच्या लाडक्या बहिणीच्या संत मुक्ताबाईंच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। साहेब, इथला शेतकरी कष्ट करणारा, मेहनती आणि काळ्या मातीतून सोनं पिकवणारा भूमिपुत्र आहे। या भूमिपुत्रांना आपला आधार वाटतो। ओला दुष्काळ असो की कोरडा, नैसर्गिक आपत्ती असो की मानव निर्मित संकट असो, आपण मुख्यमंत्री झाल्यापासून जळगाव जिल्ह्यावरील प्रेम कमी होऊ दिलं नाही, मदतीचा हात कधी आखडता घेतला नाही। साहेब, आपलं प्रेम आम्ही जळगाव जिल्हावासीय कधीही विसरू शकत नाही। रक्ताच्या नात्यापेक्षाही मानलेल्या भावाचं प्रेम हे अधिक असतं। म्हणूनच लाडक्या बहिणींसाठी आपण सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यासह महाराष्ट्राच्या सगळ्या भागातील भगिनींसाठी आणि त्यातही जळगाव जिल्ह्यातील गरीब घरातल्या बहिणींसाठी मदतीची ठरणार आहे। आपण तळागाळातल्या बहिणींचे खरे भाऊ झालेला आहात। साहेब, वारकरी परंपरेतील सर्वात लांबची दिंडी ही जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरपासून निघत असते। अनेक दिंड्या आमच्या भागातून जात असतात। वारकरी परंपरा मानणारा असा हा भाविकांचा भूभाग आहे। इथल्या साऱ्या भाविकांसाठी आपण मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली। आयुष्यात यात्रा करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पण पैशाअभावी तीर्थदर्शन यात्रा करायला मिळेल की नाही अशी साशंकता असणाऱ्यांना त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण पुढाकार घेतला आणि ज्येष्ठ नागरिकांची मनातील इच्छा आपण वास्तवात आणली आहे। तरुणांच्या हाताला काम मिळावं, त्यांना शिक्षण घेता यावं म्हणून गरीब घरातल्या आर्थिक दुर्बल तरुणांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून आता सहाय्य मिळणार आहे। यासोबतच मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत या सातही योजना म्हणजे योजनांचं सप्तक आहे। भारतीय संस्कृतीत सात या संख्येला शुभ मानतात। जसे सात वार, सात सूर, सात समुद्र, इंद्रधनुष्याचे रंग सात, ग्रह सात, सप्त ऋषी, सप्त लोक, सप्त धातू असतात। लग्नातही सात फेरे अर्थात सप्तपदीच घेतली जाते। इतकं महत्व सात या संख्येला आहे। आपण महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी अनेक योजनांसह या सात योजना सुरू केल्या आहेत। जळगाव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींकडून एकनाथ रूपी भावाला, ज्येष्ठ नागरिकांकडून मुलाला अर्थात महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना, तरुणांकडून दूरदृष्टीच्या नेतृत्वाला, उपाशी राहिलेल्या तहानलेल्यांची तहानभूक दूर करणाऱ्या एकनाथाला आम्ही मनापासून वंदन करू इच्छितो। आपल्या कार्याचा गौरव करताना आणि जळगाव जिल्ह्यातील समस्त नागरिकांकडून आपल्याला हे मानपत्र प्रदान करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे। आपण हाती घेतलेलं जनसेवेचं व्रत असंच अखंडितपणे सुरू ठेवावं, त्यासाठी आपल्याला मनपूर्वक सदिच्छा। आपला गुलाबराव पाटील, पालकमंत्री, जळगाव जिल्हा। हे मानपत्र प्रदान करावं अशी विनंती मी जळगावचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील आणि त्यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील सगळे मंत्री, खासदार आणि आमदार यांना करते। लोकनेते, दूरदृष्टी असलेले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि इथे असलेल्या समस्त भगिनींचे लाडके भाऊ, माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे। आणि या मानपत्रात आपण पाहू शकतो केळीचं पान आहे, खांद्याचं वैशिष्ट्य आहे आणि त्यावर जी राखी आहे ती कापसाची राखी आहे।
यानंतर भूमिपूजन होणार आहे, ई भूमिपूजन. धरणगाव इथल्या बालकवी स्मारकाचं ई भूमिपूजन करावं अशी विनंती मी मान्यवरांना करते. भूमिपूजन सोहळा बालकवी स्मारक. कवी स्मारक धरणगाव. निसर्ग कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी यांच्या जन्मगावी धरणगाव इथे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या संकल्पनेतून बालकवींचं भव्य स्मारक आकाराला येणार आहे. आज 13 ऑगस्ट बालकवींची जयंती असून या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या शुभ हस्ते धरणगाव येथील बालकवी स्मारकाचं ऑनलाईन पद्धतीनं भूमिपूजन होत आहे. प्रमुख उपस्थिती माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय राज्यमंत्री आणि मान्यवर मंत्रीगण, खासदार आणि आमदार महोदय. गुलाबराव पाटील यांना, भाऊ, इतक्या देखण्या सोहळ्याच्या आयोजनात आपला वाटा खूप मोठा आहे. मी विनंती करीन आपण मनोगत व्यक्त करावं. आदरणीय पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील, आपण भाऊंसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात. महाराष्ट्राची मुलुक मैदान तोफ म्हणून आपण भाऊंना ओळखतो. महाराष्ट्राच्या महिला सशक्तीकरण अभियानाच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या आई समान आणि माझ्या बहिणी समान बहिणींना मी प्रथमतः वंदन करतो. असं म्हणतात की हाती बांधायला राखी अहो बहीण हवी एक, हाती बांधायला राखी अहो बहीण हवी एक, बहिणीच्या नात्यासाठी प्रत्येक घरात वाचायला हवी एक लेख. आज माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे उर्फ एकनाथरावजी मामा, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय नामदार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, नामदार अजित पवार साहेब, आदरणीय गिरीश भाऊ, आदरणीय अनिल भाऊ, सगळे सन्माननीय आमदार, बंधू भगिनी आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, मी प्रथमतः आदरणीय शिंदे साहेबांचं आपल्या जिल्ह्यामध्ये आणि उपमुख्यमंत्री दोघांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो. आपल्या बहिणींच्या माग जन्मभर उभा राहील अशा पद्धतीनं शपथ खाणारे आपण सगळे भाऊ, त्याच पद्धतीनं बहिणींच्या बायाच्या भावाची पाठीशी उभं राहण्याची शपथ घेतलेले हे आपले तिघे नेते आज जळगावमध्ये येत आहेत. आज आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की जळगाव जिल्ह्यामध्ये साहेब आम्ही 5,20,000 अर्ज या ठिकाणी भरलेले आहे आणि सगळ्यांचा विचार केला तर महिन्याला 78 कोटी आणि वर्षाला 940 कोटी रुपये हे जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींना मिळणार आहे. साहेब, आपला आभार मानलं पाहिजे की आपण अंगणवाडी सेविकांच्या मानमर्यादेमध्ये 5,000 वरून 10,000 केलेत, सीआरपींना 3,000 वरून 6,000 केलेत, महिलांना आयुष्यमान भारत अंतर्गत 5 लाखापर्यंत मोफत उपचार आपण केला, बसमध्ये महिलांना 50% सवलत दिली आणि आशा वर्करांच्या मानधनामध्ये सुद्धा आपण दुप्पट वाढ केली. आपला भाऊ, आपला मुलगा समजून आपण आशीर्वाद जनतेचा घेतला. लाडक्या बहिणींसाठी, घटकांसाठी आपण राबवलेल्या योजना या ठिकाणी सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे. काही लोक आता आपल्या बाबतीमध्ये अफवा फैलवत आहेत, भूल थापा मारत आहेत की निवडणुकीपुरती ही योजना आहे, पण या राज्याचे गल्ला मंत्री आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी कॅबिनेटमध्ये 35,00,000 कोटी रुपयाची तरतूद आपल्या बहिणींकरता केलेली आहे, त्यामुळे या भूलथापांना या ठिकाणी कोणी पडायचं नाहीये. आपल्याला माहिती आहे, आता या बहिणी जर मागे आमच्या मागे उभं राहिल्यात, या बहिणी आमच्या मागे उभं राहणार आहे,
तीन महिन्यांनी आमच्या निवडणुका येत आहेत आणि समोरच्यांना माहिती आहे की त्यांचे घोडे फरार आणि टांगा पलटी होणार आहे हे आमच्या बहिणींनी या ठिकाणी ठरवून घेतलेलं आहे. आज या जळगाव जिल्ह्यामधल्या या तीन चार दिवसाच्या केलेल्या आयोजन मध्ये या कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं असेल की उत्स्फूर्तप्रमाणे या आमच्या सगळ्या बहिणी या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत. या जळगाव जिल्ह्यामध्ये आपण सगळ्यांना जी योजना महाराष्ट्रामध्ये दिल्या, सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये योजना जर या अडीच वर्षामध्ये दिल्या गेल्या असतील तर त्या महिलांकरता दिल्या गेल्या. मग महिलांना अर्ध तिकीट असेल, जन्माला आली मुलगी तिच्या पहिल्या वर्षाला 5,000 रुपये तर ती 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 तिच्या अकाउंटवर जाणं असेल. त्याचप्रमाणे मुलगी जन्माला आल्यानंतर तिला शिक्षणाला आपल्याला टेन्शन असतं तर तिचं शिक्षण मोफत असेल. आणि त्याचबरोबर माझ्या लाडक्या बहिणीला 1,500 रुपये महिने असतील हे सगळ्या योजना आमच्या या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. आज जळगाव जिल्ह्यामध्ये आपण आलेत म्हणून या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं 2-3 मागण्या मी आपल्या समोर मागून माझं भाषण संपवणार आहे. काही बातम्या आदरणीय देवेंद्र भाऊ नारपारच्या बाबतीमध्ये या ठिकाणी फैलवल्या जात आहेत की नारपार योजना घुसाडली गेली, काही 30-35 तोडके आता इथे बाजूला उभे होते, ते झेंडे घेऊन आले पण झेंडे घेऊन वापस गेले. सांगायचा अर्थ असं, झेंडे दाखवायचा आणि दादागिरी करायचा धंदा आमचा आहे, त्यांचा नाही आहे. त्यामुळे नारपारच्या बाबतीमध्ये 17,000 हेक्टर जमीन आमची सिंचनाखाली येणार आहे तर त्या बाबतीमध्ये आपण आमच्या जनतेला खुलासा करावा. चोपडा आणि यावल तालुक्यामध्ये आदरणीय आमदार लताताई सोनवणे आणि आमच्या सगळ्यांच्या पाठपुराव्यामुळे आपण 500 कोटी रुपये सिंचनाकरता दिले त्याबद्दल मी आपले सुद्धा आभार मानतो. विधानसभेच्या वेळी आम्ही मागणी केली होती केळी महामंडळ व्हावं, त्याच्याकरता तुम्ही आम्हाला 50 कोटी रुपयाची तरतूद करून दिली त्याबद्दल सुद्धा मी आपले आभार मानतो. बहिणाबाईंच्या आणि बालकवी ठोंबरेंच्या स्मारकाला आपण मंजुरी दिली त्याबद्दल सुद्धा मी आपले आभार मानतो. एरंडोल MIDC असेल, मुक्ताईनगर MIDC असेल, शेतकऱ्यांना मोफत वीज योजना असेल, या सगळ्या योजना आपण आमच्या जिल्ह्याकरता सुद्धा दिल्या त्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचे आणि उपमुख्यमंत्र्यांचे मी खूप खूप आभार मानतो. वेळ भरपूर झालेला आहे, 12 वाजेपासून महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि 12 वाजेपासून महिला आलेल्या असून सुद्धा एकही महिला इथून जायला तयार नाही आहे. बाहेर सुद्धा महिला बसलेल्या आहेत, या साईडला सुद्धा महिला बसलेल्या आहेत. याचा अर्थच हा होतो की शिंदे साहेब, देवेंद्र भाऊ आणि अजित दादा, तुम्ही जी योजना लाडकी बहिणीची आणली आहे ही योजना छप्पर फाडकी आहे. योगायोगाने धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळ एकाच व्यासपीठावर बसलाय, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आभार मानावा लागेल. आदरणीय देवेंद्र भाऊ आणि शिंदे साहेब बसलेले आहेत. खेडी भोकरी आणि भोकर पुलाचं काम आमचं सुरू आहे, 150 कोटी रुपयाचा पूल आहे पण त्याच्यावर 30 कोटी रुपयाची तरतूद करणे अत्यावश्यक गरजेचे आहे, नाहीतर त्याचं काम बंद होऊ शकतं. त्याचप्रमाणे मुक्ताईनगरचा 150 कोटी रुपयाचा जो पूल आहे त्याच्यावर सुद्धा आर्थिक तरतूद होणे हे अत्यावश्यक आहे, ते सुद्धा होणे अत्यावश्यक गरजेचे आहे असे मी या ठिकाणी आपल्या समोर मांडतो. वेळ भरपूर झालेला आहे. पालकमंत्री या नात्यानं आदरणीय जिल्हाधिकारी असतील, आदरणीय CO साहेब असतील, त्याचप्रमाणे आदरणीय आमचे PWD चे सगळे अधिकारी असतील आणि मुंबईहून आलेली आदरणीय शिंदे साहेब आणि त्यांची सगळी टीम असेल, यांच्या मेहनतीमुळे आज हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होतोय आणि दादांना सांगायला आनंद वाटेल, दादा आम्ही तुमची काळजी घेतली आहे, तुमचा गुलाबी कलर या ठिकाणी आम्ही समोर बसवला आहे की जो तुम्हाला खूप आवडतो आणि तो गुलाबी कलर गुलाबरावांनीच बसवला आहे, त्यामुळे 100% पुढच्या काळामध्ये आपलं भलं झाल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी वाटतं. आपण सगळेजण आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र. अत्यंत उत्साहवर्धक असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय. आपल्या जळगावचे पालकमंत्री आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील आपल्या भाषणातूनच एक ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा इथल्या माझ्या समस्त भगिनी मैत्रिणींना मिळालेली आहे. यानंतर
पुढचं जे भाषण आहे ते भाषण होण्यासाठी म्हणून काही नियोजन होतंय. मीडियाच्या माझ्या या सगळ्या बंधूंना विनंती आहे, इथं बसलेले सगळे फोटोग्राफर्स आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे मेंबर्स, कृपया थोडंसं मागे सरकून घ्यायचं आहे. हा पोडियम या रॅम्पच्या मध्यभागी येतोय आणि तिथून पुढचं भाषण होणार आहे. यानंतर मी आमंत्रित मी मीडियाला विनंती करीन थोडं आणखी मागे जावं आपण आणि थोडा पुढे घ्यावा अजून पोडियम, थोडं आणखी पुढे घ्यावा. यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसंच अर्थमंत्री माननीय अजितदादा. अजितदादा म्हणजे काय ना, बोलणारा आणि त्या पद्धतीने जे बोलतात ते सगळंच्या सगळं आपल्या सगळ्यांनी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी करणारं एक सक्षम नेतृत्व म्हणून अजितदादांना आपण ओळखतो. दादांसाठी टाळ्या वाजवूयात. माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, अनिलभाईदास पाटील, नवनिर्वाचित खासदार स्मिताताई वाघ, विधिमंडळातील आमचे सहकारी चिमणराव पाटील, संजय सावकारे, राजूमामा भोळे, किशोर पाटील, मंगेश चव्हाण, लताताई सोनवणे, चंद्रकांत पाटील, संजय पवार, अभिषेक पाटील, उमेश निबाडे, रवींद्रनाना पाटील, ज्ञानेश्वर जळकेकर, वासुदेव पाटील, उज्ज्वलाताई भेंडाळे, निलेश पाटील, अभिलाषा रोकडे, सर्व माझ्या शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, माझ्या जळगाव शहरातनं आणि जळगाव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या सर्व मायमाऊली, माझ्या भगिनी, तसंच उपस्थित असणारे सगळे प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, मायमाऊलींनो, पहिल्यांदाच एवढ्या प्रचंड संख्येने तुम्ही आज या महत्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल राज्य सरकारच्या वतीनं आपलं मनापासून मी स्वागत करतो. खऱ्या अर्थाने काही महत्वाकांक्षी योजना राज्य सरकारने आपल्याकरता आणल्यात. जवळपास गेले 2.25 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री म्हणून महायुतीचं सरकारचा कारभार एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली चाललेला आहे. निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात, सरकार म्हणून काम करत असताना आपण काय केलं पाहिजे, गरिबाच्या करता आपण काय करू शकतो, महिलांच्या करता काय करू शकतो, मुलींच्या करता काय करू शकतो, युवा युवतींच्या करता काय करू शकतो, माझ्या शेतकरी बळीराजा करता काय करू शकतो, आणि हाच विचार आम्ही यावेळेस महायुतीचा अर्थसंकल्प सादर करत असताना केला. विरोधक त्याच्यावर टीका टिप्पणी करतात, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. मायमाऊलींनो, मला तुम्हाला आणि तुमच्या मार्फत महाराष्ट्राच्या तमाम जनतेला सांगायचंय, स्टेजवर बसलेले देवेंद्र फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री होते, मी पण अनेक वर्ष ह्या राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम केलेलं आहे. राज्याचे एक सिनियर मंत्री आणि नंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदेंना पण खूप मोठा दांडगा अनुभव आहे. योजना करत असताना मायमाऊलींनो कुठंही काहीतरी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारच्या योजना आणलेल्या नाही. बऱ्याच घटकांशी आम्ही बोललो, गोरगरीब महिलांशी आम्ही बोललो, त्यांचे प्रश्न समजून घेतले, आणि आमच्या शेतामध्ये खुरपणीला जाणारी माझी महिला, कुठं धुणभांडी करणारी महिला, कुठं काचा गोळा करणारी महिला, कचरा गोळा करणारी महिला, झाडू पोतणा करणारी महिला, अनेक क्षेत्रामध्ये महिला काम करत असतात, परंतु त्यांचं उत्पन्न कमी असतं. 2.5 लाखाच्या आतमध्ये असणाऱ्या उत्पन्नाला महिलांना आपण मदत केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली, आणि जुलै कालच्या पासून आपण त्यांना 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला. बाकीच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री आणि इतर मान्यवर सांगतील, मी त्या खोलात जात नाही, परंतु मायमाऊलींनो,
आताच्या सरकारची मुदत संपेपर्यंत साधारण 7,500 रुपये तुम्हाला 5 महिन्याचे मिळतील आणि पुढे 5 वर्ष तुम्ही हिशोब केला तर 60 महिन्याचे 90,000 रुपये एकेका महिलांना मिळणार आहे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. परंतु त्याच्याकरता काही भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर विधानसभेच्या काही राज्यांच्या निवडणुका ऑक्टोबर एंडला लागणार आहेत. विरोधक या योजनेला विरोध करत होते. अर्थसंकल्प सादर करत असताना त्यांनी विरोध केला. ते म्हणाले निधी कुठनं आणणार. माय माऊलींनो, महाराष्ट्रातल्या जनतेवर निधी आणत असताना तुमचं माझं राज्याचं उत्पन्न देशामध्ये सगळ्यात चांगलं आहे. GST जास्त गोळा होतो. स्थूल उत्पन्न आपलं 43,00,000 कोटीपेक्षा जास्त आहे. या सगळ्याचा साकल्याने विचार करून जी गाईडलाईन ठरवून दिलेली आहे RBI किंवा केंद्र सरकारने त्याच्या बाहेर यत्किंचितही न जाता कुठेही माझ्या माय माऊलीला त्रास न होता. सुरुवातीला थोडा त्रास झाला, अजून पण कदाचित होतोय. ऑनलाईन फॉर्म भरत असताना इंग्लिश भरायचा, मराठी भरायचा, काय करायचं काय नाही, नवी कुठली सुरुवात करत असताना थोडासा त्रास होतो. कृपया आपण गैरसमज करून घेऊ नका. परंतु आता बराचसा त्रास कमी करण्यात आलेला आहे. जसं जसं आम्हाला तक्रारी येत आहेत तशी दुरुस्ती आम्ही सातत्याने त्याच्यामध्ये करतोय आणि हे आम्हाला तुम्हाला पुढे कायम चालू ठेवायचं आहे. गरिबांच्या मुलींना शिकण्याच्या करता कॉलेजचं शिक्षण घ्यायला पैसे नसतात. गरिबांच्या मुलींना हे मगाशी जे सांगितलं 7 योजना आणल्यात त्या गरीब माणूस केंद्रबिंदू मानून या योजना आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्हाला तुम्हाला सगळ्यांचं माय माऊलींचं सबलीकरण करायचंय, सक्षमीकरण करायचंय. त्यांना इतके दिवस मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम आम्ही केलं. त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये आम्ही घेतलं. आज माझ्या जळगावच्या पुरतं बोलायचं झालं जिल्ह्याच्या, तर एकूण बचत गटाची संख्या 28,650 आहे. महिलांची संख्या 2,90,000 आहे आणि लाभार्थी माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे 5,34,000 अर्ज आलेले आहेत. अजूनही अर्ज येतील. माय माऊलींनो, जरी त्या लाभामध्ये बसणाऱ्या काही महिला राहिलेल्या असतील तर घाबरू नका, त्यांनाही अजून फॉर्म भरता येतील. कोणी काही खोटं नाटं सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका. मागे लोकसभेला तसं घडलं. जाणीवपूर्वक आम्ही कुठेतरी संविधान बदलणार, आम्ही कुठेतरी आरक्षण काढणार अशा प्रकारचा खोटा प्रचार नेरेटिव्ह आमच्या विरोधामध्ये सेट करण्याचा प्रयत्न केला. आता मात्र माझी हात जोडून विनंती आहे की अजिबात त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. आम्ही कधीही तुम्हाला चुकीचं सांगणार नाही. आम्ही स्पष्ट बोलणार आहे आणि घेतलेला निर्णय राबवणारी लोक आहोत. आम्ही कामाची माणसं आहोत. आम्ही नुसतं राजकारण करणारी माणसं नाहीये. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला एक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम हे महायुतीचं सरकार करतंय. त्याच्यातून माझ्या शेतकऱ्यांना बळीराजाला वीज माफीचा निर्णय आपण घेतलेला आहे. खूप चांगले चांगले निर्णय घेतलेले आहेत. आज या प्रचंड संख्येने आपण आलाय. उद्याच्याला हे पैसे ज्यावेळेस सुरू होतील त्यावेळेस कधी कधी बातम्या येत आहेत की कुणीतरी लोकप्रतिनिधींनी सांगितलं की हे 1,500 रुपये दिल्यानंतर आम्ही परत घेऊ. मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो, हे पैसे परत घेण्याकरता नाही, तुमच्या करता दिलेले आहे. त्याच्यामुळे कुणी काही सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कोण सांगेल आम्ही नंतर आढावा घेणार आहे, अजिबात नाही. हा सगळा अधिकार मुख्यमंत्र्यांचा नामा लोकांचा आहे. त्याच्यामुळे दुसरे कधीतरी वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य करतात आणि त्याच्यातनं पेपरबाजी होते, त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरवल्या जातात आणि त्याच्यातून नाहक या महायुतीच्या सरकारची बदनामी होती. त्याकरता देखील आपण काळजी घ्या. आपण अनेक वर्ष आम्हा लोकांना ओळखता आणि त्याच्यामुळं राज्याच्या विकास कामावर कुठलाही परिणाम न होऊन देता जी काही कामं चाललेली आहेत ती कामं गतीनं चालतील आणि त्याचबरोबर या ज्या काही महत्वाच्या योजना आपण दिलेल्या आहेत
त्या योजनेचा पण लाभार्थ्यांना व्यवस्थितपणे लाभ होईल. मात्र माझ्या मायबाऊलींनी आता इतके दिवस स्वतःच्या पोटाला चिमटा काढून तुम्ही स्वतःच्या गोष्टीला मुरड घातली. आता मात्र हे पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत, कुणाच्या मार्फत नाही. तुमचा जो डीबीटी असेल त्या पद्धतीने येणार आहेत. तुम्हाला ज्यावेळेस काढायचे त्यावेळेस काढा, तुम्हाला ज्या ठिकाणी खर्च करायचे त्या ठिकाणी करा. आया बहिणींनो, माझ्या मायमाऊलींनो, ह्याच्यामध्ये वर्षाला 46,000 कोटी एवढी रक्कम माझ्या महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत असणाऱ्या महिलांच्या हातामध्ये जाणार आहे. हा पैसा माझ्या खेडोपाडी जाणार आहे, हा पैसा माझ्या शहरी भागामध्ये जाणार आहे, आणि ते उद्याच्याला खर्च केल्यानंतर बाजारपेठेला उठाव येणार आहे. याही गोष्टीचा विसर आपण अजिबात पडून देऊ नका अशी माझी विनंती आहे. आज याला धरूनच आमच्या पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी तिथं धरणगावला बालकवी ठोंबरे साहेबांचं त्याच्यामध्ये स्मारक घेतलेलं आहे, की भूमिपूजन झालंय. बहिणाबाई चौधरींचं आपण स्मारक करतोय. ज्या ज्या महान व्यक्ती होऊन गेल्या त्यांचा आदर्श पुढच्या पिढीच्या समोर देखील राहिला पाहिजे. त्यांचं स्मरण नवीन पिढीनं पण केलं पाहिजे आणि त्यांच्या एकंदरीत तो काळ आठवत आपण त्यांनी दाखवलेल्या रस्त्याने पुढे जायचं असतं, त्या पद्धतीनं आपण पुढे जाण्याचं काम करूया. कुठल्याही खोट्या नाट्या प्रचाराला आपण बळी पडू नका. अतिशय दिमागदार कार्यक्रम माझ्या जळगावच्या पालकमंत्र्यांनी, सगळ्या आमच्या लोकप्रतिनिधींनी, सगळ्या अधिकाऱ्यांनी इथं जो घडून आणला त्याबद्दल सर्व माझ्या सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि माय माऊलींनो, तुम्हाला उद्याच्या काळामध्ये ही योजना किंवा इतर अनेक योजना आहेत त्या माझे देवेंद्रजी किंवा मुख्यमंत्री सांगतील. वेळ बराच झालेला आहे म्हणून मी वेळ घेत नाही, गरम देखील होत आहे. आणि त्यामुळं माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, ह्याच्याबरोबर आपल्या इथली केळी असेल, आपल्या इथले पाटबंधारे खात्याचे प्रकल्प असतील, आपल्या इतर विकासाचे प्रश्न असतील जे आमच्या जळगावचे लोकप्रतिनिधी सातत्याने विधिमंडळामध्ये मांडतायत, त्यालाही न्याय देण्याची भूमिका ही आम्हा लोकांची राहणार आहे. आणि त्याचबरोबर केंद्रामध्ये आता तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलेलं आहे, ते सरकार आपल्या विचाराचं आहे. उद्याच्याला त्यांच्याकडून देखील आपल्याला विकासाच्या करता मोठा निधी आणण्याचं काम देखील करायचं आहे. परंतु ते सगळं तुमच्या हातात आहे. तुम्ही जर उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस मतदानाला जाल त्यावेळेस या सगळ्या योजना चालू राहाव्या असं वाटत असेल, आपल्याला दर महिन्याला हे सबलीकरणाच्या करता जी मदत, जे काही रक्कम मिळते ती रक्कम मिळावी असं वाटत असेल, तर मात्र तुम्ही ज्यावेळेस मतपेटीकडे जाल त्यावेळेस जिथं कमळ असेल, जिथं धनुष्यबाण असेल, जिथं घड्याळ असेल, अशा ठिकाणी बटन दाबण्याचं माझी विनंती आहे. तो तुमचा अधिकार आहे, मी बळजबरी जबडी करणार नाही, तो तुमचा अधिकार आहे. परंतु विनंती करण्याचं तर आमचं काम आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो आपल्या सगळ्यांना अधिकार दिलाय, संविधानाने अधिकार दिलाय. परंतु ह्या सगळ्या राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता घेतलेल्या चांगल्या चांगल्या योजना पुढं अनेक वर्ष चालण्याच्या करता, पुन्हा महायुतीचं सरकार आणण्याच्या करता माझ्या मायमाऊलींनी आशीर्वाद द्यावेत, पाठिंबा द्यावा, सहकार्य करावं. आणि उद्याच्या 19 तारखेच्या रक्षाबंधनाच्या निमित्तानं जी राख्या तुम्ही आम्हाला बांधलेल्या आहेत त्या राखेला साक्षी ठेवून आम्ही सांगतो की भावाच्या नात्याने माझ्या मायमाऊलीला कोणतीही गोष्ट कमी पडू दिली जाणार नाही हा शब्द देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. महाराष्ट्र राज्याचे कार्यदक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी आत्ताच आपल्याशी संवाद साधला आहे. या दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री क्रीडा आणि युवक कल्याण माननीय नामदार रक्षाताई खडसे यांचं आगमन झालं आहे. आपण त्यांचं शब्द सुमनांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. आणि समोर असलेले जे मीडियावाले आहेत त्यांना मी विनंती करीन, आपण थोडं मागे जा, मागच्या महिलांना दिसत नाही प्लीज. त्यानंतर मी आमंत्रित करणार आहे, पण अगोदर आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण थोडं मागे जा प्लीज. जरा आपण उठावं तिथून आणि थोडं थोडं मागे जा. मीडियाच्या सगळ्या मी बांधवांना विनंती करतो, जे स्टँडिंग मीडिया आहे त्यांनाही विनंती आहे, आपण थोडं थोडं मागे जा. मागे भगिनींना दिसत नाहीये, विनंती करतो आपल्याला परत एकदा, जे स्टँडिंग आहे, जे बसलेले आहेत, त्या सगळ्यांना विनंती आहे, आपण आणखी थोडं थोडं मागे जा.
आज या ठिकाणी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानासाठी सगळे मान्यवर इथं आले आहेत. जिल्ह्यातले अनेक नेते आहेत. सगळ्यांनाच आपल्याशी संवाद साधायचा आहे, पण वेळेअभावी आपण त्यात थोडा बदल केला आहे आणि आता आपण वळणार आहोत पुढच्या मार्गदर्शनाकडे. विकासाची दूरदृष्टी लाभलेलं कुशल नेतृत्व म्हणजे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस. सर, मी आपल्याला विनंती करते आपण सगळ्या इथल्या उपस्थित असलेल्या भगिनींशी संवाद साधावा आणि मार्गदर्शन करावं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. खऱ्या अर्थानं ज्यांनी स्वराज्याकरता शिवरायांना घडवलं त्या आई जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज ज्यांची पुण्यतिथी आहे त्या राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याही चरणी नतमस्तक होतो. खरं म्हणजे जळगावला आल्यानंतर आई मुक्ताई आणि बहिणाबाई यांचा देखील आपल्याला उल्लेख केलाच पाहिजे, त्यांनाही वंदन करतो. आणि खऱ्या अर्थानं आमच्या माता भगिनींना ज्यांनी शिक्षण दिलं आणि वंचित शिक्षणापासून ज्या होत्या त्यांना शिक्षणापर्यंत पोचवलं त्या सावित्रीबाई फुले यांनाही वंदना अर्पित करतो. आज मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, धडाडीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी या ठिकाणी मंचावर उपस्थित, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटीलजी, ग्रामविकास मंत्री आणि जिल्ह्याचे सुपुत्र गिरीशभाऊ महाजनजी, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, आपले दुसरे मंत्री अनिल पाटीलजी, स्मिताताई वाघ, चिमणराव पाटील, संजयजी सावकारे, सुरेश मामा भोळे, किशोरजी पाटील, लताताई सोनवणे, मंगेशजी चव्हाण, चंद्रकांत पाटील, त्याचप्रमाणे आयुष प्रसाद, अमोल जावळे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे बंधू कमी आहेत आज, चांगलं आहे, नेहमी बंधूच जास्ती असतात, पण आज लाडक्या बहिणी या ठिकाणी आहे. सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार. खरं म्हणजे आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडक्या बहिणींना भेटण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आमचा दौरा सुरू केला आणि सर्वात पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यापासून याची सुरुवात केली. कारण जळगाव जिल्हा हा खऱ्या अर्थानं आई मुक्ताई आणि बहिणाबाईचा जिल्हा आहे, ज्यांनी केवळ महिलांनाच नाही तर संपूर्ण समाजाला दिशा देण्याचं काम केलं. आणि म्हणूनच आज या ठिकाणी या लाडक्या बहीण योजनेची एक प्रकारे सुरुवात आपण करतो आहोत. भगिनींनो, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आपल्या सरकारने निर्णय केला की आमच्या राज्यामध्ये ज्या आमच्या माता भगिनी आहे, जी आमची महिला शक्ती आहे, या महिला शक्तीचा विकास झाला पाहिजे. देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात, देश विकसित करायचा असेल तर ज्या देशामध्ये महिला या सक्षम होतात तोच देश विकसित होऊ शकतो. महिलांना मागे ठेवून कुठलाही देश पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे या महाराष्ट्रामध्येही माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महिलांच्या सक्षमीकरणाचं काम हे आपण त्या ठिकाणी सुरू केलं. आज आपण पाहतोय मोदीजींच्या नेतृत्वात 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर आणण्याचं काम झालं. आज या ठिकाणी आमच्या बचत गटाच्या माध्यमातून मोदीजींनी लखपती दीदींचा कार्यक्रम आखला, तर आमच्या गिरीश भाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये 15 लाख आमच्या बचत गटाच्या महिला
या लखपती दीदी झाल्या, त्यांच्या सन्मानाकरता मोदीजी 25 तारखेला याच जळगावामध्ये येणार आहेत आणि कोट्यावधी महिलांना त्या ठिकाणी लखपती दीदी बनवायचा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रामध्ये 6.5 लाख बचत गटाच्या माध्यमातून 65 लाख कुटुंबांना आपण जोडलंय. 15,000 कोटी रुपयाचं कर्ज आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे. रिव्हॉल्विंग फंड 30,000 रुपयाचा आपण केलाय. आणि खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री महोदय, आपण अतिशय योग्य निर्णय घेतला, कारण आमच्या माता भगिनी अशा आहेत, आमच्या बचत गटाच्या महिला अशा आहेत, एकही पैसा कर्जाचा त्या बुडवत नाही, एकूण एक पैसा त्या परत करतात. 15,000 कोटी रुपये दिले, एक एक पैसा परत करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. आणि म्हणूनच आता तुम्हाला सक्षम करण्याकरता बाजारपेठ आणि व्यापारपेठ देखील आपलं सरकार देत आहे. आता बचत गट हे केवळ कागदावर असणार नाहीत, तर बचत गट हे महिलांना सक्षम करण्याचं काम करतील आणि त्याची सुरुवात देखील आज या ठिकाणी झाली आहे, हे सांगताना मला अतिशय चांगलं वाटतंय. या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1500 रुपये महिन्याला देण्याचा निर्णय आपण घेतला, तर या ठिकाणी काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं. कुणी म्हणालं तुम्ही महिलांना विकत घेता का, कुणी म्हणालं तुम्ही महिलांना लाच देता का. अरे नालायकांनो, तुम्हाला कधीतरी बहिणीचं प्रेम समजेल की नाही? अरे बहिणीच्या प्रेमाचं मोल नसतं. बहिणी ज्यावेळेस प्रेम करतात, भरभरून करतात, आमच्या बहिणी तर अशा आहे, एक वेळ स्वतः जेवणार नाही पण भावाला त्या ठिकाणी जेवू घालतील. आपल्या भावाकरता काही पण करण्याची त्या ठिकाणी इच्छाशक्ती आमच्या बहिणींमध्ये असते. त्यामुळे हे 1500 रुपयामध्ये बहिणींचं प्रेम कोणीच विकत घेऊ शकत नाही. अरे 1500 रुपये तर या ठिकाणी आमच्या बहिणींना दिलेली भाऊबीज आहे, ते प्रेम आहे. अरे आम्ही तुमच्या प्रेमातून उतराही होऊ शकत नाही, पण जी काही राज्याची क्षमता आहे त्या क्षमतेच्या माध्यमातून आमच्या बहिणींच्या संसाराला थोडासा हातभार आमचाही लागला पाहिजे, म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली. परवा एक नेते म्हणाले 1500 रुपयामध्ये काय होतं. माझा त्यांना सवाल आहे, तुम्हाला संधी मिळाली होती, फुटकी कवडी पण तुम्ही आमच्या माता भगिनींना दिली नाही, आता आम्ही 1500 रुपये देतो, तुमच्या पोटात का दुखताय? भगिनींनो, या सावत्र भावांपासून तुम्हाला सावधान राहावं लागेल. ज्यांना तुम्हाला मिळणारे 1500 रुपये पचत नाही आहे. आणि दादा म्हणाले ते खरंय, आमचे काही मित्र गमती गमतीत बोलताना काही बोलतात, कोणीतरी म्हणत पैसे वापस घेऊ. अरे वेड्यांनो, या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही. एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि माया मिळत असते. त्यामुळे काही झालं तरी या ठिकाणी एक गोष्ट सांगतो, अरे निवडणुका येतील जातील, कोणी वोट देईल देणार नाही, पण मला विश्वास आहे महामौलींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल. आणि जोपर्यंत हे त्रिमूर्तीचं सरकार आहे तोपर्यंत माय माऊलीची योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही, हे या ठिकाणी सांगण्याकरता मी आलेलो आहे. कोणी तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही, कोणी आढावा घेऊ शकणार नाही. आता नवीन नवीन नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होणार आहे. आता आम्ही आज आढावा घेत होतो, 17 तारखेला पैसे द्यायचे, 1,35,00,000 फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत. पण त्यात असं लक्षात आलं, 35 लाख फॉर्म असे आहेत ज्यांच्या अकाउंटचं आधार सीडिंग झालेलं नाही. आता आम्ही कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं, हे आधार सीडिंग तुम्ही करून घ्या, कारण तुमच्या खात्यात जर पैसे टाकायचे असतील तर तुमचं खातं तुमच्या आधार नंबरशी जोडलेलं असलं पाहिजे. 1 कोटी महिलांचं जुडलंय, 35 लाख महिलांचं राहिलंय. आता पुढच्या 4-5 दिवसात त्या 35 लाख महिलांचंही आम्ही जोडून घेऊ. पण एखाद्याचं जुडण्याकरता उशीर झाला, काळजी करू नका, त्यांनाही पैसे मिळणार आहेत. आणि 1,35,00,000 आम्ही थांबणार नाही आहोत. या 31 ऑगस्ट पर्यंत ज्यांचे फॉर्म आले आहेत त्यांना
जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही महिन्याचे पैसे देऊ, सप्टेंबर मध्ये तिन्ही महिन्यांचे पैसे देऊ, ऑक्टोबर पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला दर महिन्यात हे पैसे आम्ही देत राहू। त्यामुळे एखाद्याच्या खात्यात काही चूक झाली, फॉर्म मध्ये चूक झाली की लगेच तुमचे सावत्र भाऊ तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला सांगतील बघा बघा तुम्हाला दिलं नाही, तुमचे पैसे नेले, तुमचे पैसे मिळणार नाही। या सावत्र भावांपासून सावध राहा, तुमचे सख्खे भाऊ मंचावर बसलेले आहेत, ते तुम्हाला वंचित राहू देणार नाही। आज आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात 3 सिलेंडर देण्याची योजना आपण केली, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात एसटी मध्ये मोफत प्रवासाची योजना केली। एसटी मध्ये मोफत प्रवासाची योजना केल्याचा फायदा काय झाला माहितीये? आमच्या सगळ्या महिला एसटीत इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवास करायला लागल्या, आमची तोट्यात असलेली एसटी ही आता फायद्यात यायला लागली, कारण महिलांनी ठरवलं आणि एसटीला फायद्यामध्ये त्या ठिकाणी आणलं। आणि आता तर आमच्या माता भगिनी घरच्या नवऱ्याला सांगतात तुम्ही जिल्ह्याला गेले तर डबल खर्च आहे, मी गेली तर अर्धाच खर्च आहे, तुम्ही घरी बसा मी जाऊन काम करून येते, आणि त्या ठिकाणी जिल्ह्याला जाऊन काम करून येतात। पण आता एक लक्षात ठेवा, नवरे हुशार आहेत, तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाल्याबरोबर सांगतील तू लग्नाला जा, एसटी मध्ये तुला अर्धा खर्च येतो आणि लग्नाचा अहेरही तू तुझ्या लाडक्या बहिणीच्या पैशातनं करून ये, असंही नवरे तुम्हाला सांगतील। त्यामुळे याच्यापासून सावध राहा। मला एक गोष्ट माहिती आहे, महिलांच्या हाती पैसे पडले तर त्या पैशाचा नीट उपयोग करतात, मुलांकरता करतात, संसाराकरता करतात, पुढची बचत कशी करता येईल करतात। माणसांच्या हाती पडले की ते कुठे जातील सांगता येत नाही, कुठल्या व्यसनात खर्च होतील हे सांगता येत नाही, आणि म्हणूनच महिलांनाच सक्षम करण्याचा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतला। आणि त्या माध्यमातून खरं म्हणजे एक गोष्ट सांगितली पाहिजे की रोज हे जे नवीन नवीन या ठिकाणी खोटं सांगतात, या खोटं सांगणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना मी बहिणाबाईंच्या शब्दातच सांगू इच्छितो, इमान आले इसरला त्याले नेक म्हणू नाय, जलमदात्याले भोवला त्याले लेक म्हणू नाय, ज्याच्यामध्ये नाही भाव त्याले भक्ती म्हणू नाय, आणि ज्याच्यामध्ये नाही चिव त्याले शक्ती म्हणू नाय। अशा प्रकारे यांच्याबद्दल आमच्या बहिणाबाईंनीच त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी तुम्हाला एवढंच सांगतो, आता काही लोक खोटं बोलून बोलून त्या ठिकाणी निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करतात। पहिल्यांदा संविधानाचा नरेटिव्ह तयार केला, म्हणाले आरक्षण रद्द करणार आहेत, आता सगळ्यांना समजलं आरक्षण रद्द होऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। खऱ्या अर्थानं ज्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाची सीमा त्या ठिकाणी संपली होती, त्यावेळेस ती सीमा वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अटल बिहारी वाजपेयीजींनी त्या काळामध्ये केलं होतं। आणि त्यामुळे या ठिकाणी चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत आरक्षण संपू शकत नाही, माहिती असताना देखील खोटं बोल पण रेटून बोल असं करतात। निवडणुका आल्या की यांचे खोटे सगळं सुरू होतात, मग यांनी हिमाचल प्रदेशला घोषणा केली होती निवडणुकीच्या आधी अशाच प्रकारची बहिणींना मदत करायची, केवळ 5 लाख बहिणींना मदत केली। कर्नाटकला घोषणा केली बहिणींना मदत करायची, एप्रिल पासून ते पैसे देखील त्यांनी दिले नाही, तेलंगणाला देखील त्यांनी घोषणा केली होती 1 पैसा बहिणींना दिला नाही। पण बंधू भगिनींनो, हे तुमचं सरकार आहे, हे तुमचे भाऊ आहेत, ऍडव्हान्स मध्ये पैसे देऊन या योजनेची सुरुवात आम्ही करतोय 17 तारखेपासून सगळ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे पैसे पोहोचणार आहेत। आणि म्हणून मी आज तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, आपल्या महिलांकरता ज्या सगळ्या योजना आहेत त्या आपले मुख्यमंत्री सांगतील, आमच्या मुलींकरता मुख्यमंत्री महोदयांनी मोफत शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे, या सगळ्या गोष्टींचा फायदा घ्या। आज आपल्या कुटुंबाकरता या वेगवेगळ्या योजनांचा तुम्ही फायदा घ्या, आणि मला विश्वास आहे येत्या काळामध्ये महिला सक्षम झाल्यानंतर देशामध्ये माझ्या महाराष्ट्राला कोणीच थांबवू शकणार नाही, कारण या महाराष्ट्रामध्ये एक आई जिजाऊ ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस ती आई जिजाऊ छत्रपती शिवराय तयार करते। आणि म्हणून या असंख्य आई जिजाऊंच्या लेकींना, या सावित्रीच्या लेकींना सक्षम करण्याचं काम आपण या निमित्ताने करतोय।
मी केवळ आपला जास्त वेळ घेणार नाही, पण मुख्यमंत्री महोदय आलेत आणि अनेकांना भाषण करता आलं नाही, या ठिकाणी आमच्या गिरीशभाऊंना भाषण करता आलं नाही, अनेक आमदारांना करता आलं नाही, त्यामुळे त्यांनी काही काही मागण्या माझ्यापर्यंत आणलेल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो, आमच्या राजू मामांनी देखील विनंती केली आहे, आपण जळगावमध्ये आलोत, मुख्यमंत्री महोदय या जळगावमध्ये रस्त्यांच्या विकासाकरता 100 कोटी रुपये द्यावे, अशा प्रकारची जळगावकरांची मागणी आहे. मला विश्वास आहे मागच्याही काळात आपण 100 कोटी रुपये दिले, आताही देऊ. इथल्या MIDC एक नोटिफिकेशन काढायचं आहे, ते नोटिफिकेशन देखील आपण काढू. आणि गुलाबरावजी, नार पार गिरणाच्या संदर्भात कोणाच्या मनामध्ये शंका असेल तर ती काढून टाकावी. परवाच मी राज्यपालांची परवानगी नार पार करता घेतली आणि राज्यपालांचं पत्र देखील ट्विट केलेलं आहे आणि नार पारचं पाणी आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये येण्यापासनं आता कोणी थांबवू शकत नाही, हे तुम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या साक्षीनं या ठिकाणी सांगतो. आणि या जळगाव जिल्ह्यातले सिंचनाचे सगळे प्रकल्प या ठिकाणी आपण मार्गी लावलेले आहेत. केंद्र सरकार मदत करते आहे, पाडळसे असेल, वेगवेगळे बंधारे असतील, बोदवड उपसा सिंचन असेल, सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी आपण निधी दिलेला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्याकरता महायुतीचं सरकार हे या ठिकाणी कटिबद्ध आहे. एवढंच बोलतो, पुन्हा एकदा आमच्या लाडक्या बहिणींनी ही जी राखी आम्हाला बांधलेली आहे ही केवळ राखी नाही आहे, हे तुमचं प्रेम आहे आणि बहिणीच्या प्रेमाचं कवच आमच्या पाठीशी आहे, आमचं कोणी काही वाकड करू शकत नाही, हे या निमित्ताने सांगतो आणि सर्व बहिणींना नमस्कार करून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जळगावच्या मातृशक्तीला एक आश्वासन देऊन आणि ह्या ठिकाणी अत्यंत काही योजनांबद्दल छान माहिती देत माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आता मार्गदर्शन केलं आहे. आता आपल्या समोर युती सरकारचं नेतृत्व करणारे आपले लाडके भाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मार्गदर्शनासाठी येत आहे. अनाथाचे नाथ एकनाथ यांच्या स्वागतासाठी सर्व महिलांनी हात उंच करा, त्यांचं स्वागत करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. अच्छा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणींना माझा नमस्कार, सगळ्यांना धन्यवाद. एवढ्या उकाड्यात आपण इथं बसलात, बराच वेळ झाला आम्हाला याची कल्पना आहे, परंतु आपण लांबून दुरून आलात, सकाळी निघालात आणि इथे आपल्या भावांना ऐकायला राखी बांधायला आलात, त्याबद्दल मी आपलं मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाला आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आपले दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार चिमनराव आबा पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार लताताई सोनावणे, आमदार चंद्रकांत पाटील, वासुदेव पाटील, सुनील चौधरी, निलेश पाटील, आयुष प्रसाद, रावसाहेब पाटील, सरिता कोळी, उपस्थित सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, व्यासपीठ आपलं खूप मोठं आहे, आणि उपस्थित माझ्या भगिनी आणि बांधव पण आहेत, बांधवांनो आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे
राजमाता जिजाऊंना देखील वंदन करतो, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनाही वंदन करतो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र अभिवादन करतो. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. हे आपल्या जळगावच्या पवित्र भूमीमध्ये बहिणाबाईंचं हे काव्य आहे. संपूर्ण जगणं आयुष्य बहिणाबाईंनी या दोन ओळीतून मांडलेलं आहे. संसाराचा गाडा हाकताना हाताला चटके हे लागतातच, आणि राज्यातल्या माझ्या बहिणाबाईंच्या हाताचे चटके म्हणजे माझ्या बहिणींचे हाताचे चटके कमी करण्यासाठी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तुमचा हा भाऊ एकनाथ शिंदे आणि माझ्याबरोबर असलेले माझे दोन भाऊ देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या वतीने आणि मंत्रिमंडळातले सर्व भाऊ यांनी आपल्या समोर आणलेली आहे. खरं म्हणजे मगाशी आपली चित्रफीत बघितली आपण, 1500 रुपयामध्ये आपण एक आपल्या कुटुंबाला एक आधार देण्याचं काम, थोडासा एक सांभाळण्याचं काम आपण यातून करणार आहात. खरं म्हणजे 1500 रुपये आपल्या खात्यात महिन्याला म्हणजे वर्षाला 18000 रुपये, आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमधून आपल्याला वर्षाला 3 सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय देखील आपल्या महायुती सरकारने घेतला. मला मग सांगा माझ्या बहिणींनो, आपला संसाराचा गाडा हाकताना ओढाताण थोडी का होईना कमी होईल की नाही? कमी होईल ना, थोडा हातभार लागेल ना. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो की हे कार्यक्रम जे होत आहे आपल्या लाडक्या बहिणींचे, त्याला तुफान अशी बहिणींची गर्दी होती आहे, राख्या बांधल्या जात आहेत, ओवाळणी होती आहे, आणि आज देखील सगळे इकडे डावीकडे उजवीकडे अगदी तिकडे पर्यंत सगळ्या माझ्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि हजारो बहिणी या ठिकाणी आज आल्यात, मी त्यांचं पुन्हा स्वागत करतो. मला देखील एक सख्खी बहीण होती आहे, पण आता तुमच्या रूपानं मला लाखो करोडो बहिणी मिळाल्या, हे देखील माझं भाग्य समजतो आणि आमचं सगळ्यांचं भाग्य. तुमचे आशीर्वाद आणि माया अशीच पाठीशी राहू द्या, आणि आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी कायम राहू असं देखील मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. आज काही लोक म्हणतात 1500 काय होणार, मगाशी आपल्या देवेंद्रजींनी देखील सांगितलं, काही लोक म्हणतात ही लाज देतायत, काही म्हणतात विकत घेतायत, काही म्हणतात भीक देतायत, परंतु त्यांना लाज वाटली पाहिजे. अशा प्रकारच्या खालच्या पातळीवर जाऊन माझ्या या तमाम बहिणीचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही सगळे ठीक करणार ना? ठीक करणार ना तुम्ही त्यांना? आणि या सगळ्या सावत्र भावांपासून आपण सावध राहा एवढंच सांगायला आम्ही आलेलो आहे. खरं म्हणजे काही लोक म्हणतात ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे, ही योजना बंद होईल, पण तुम्हाला मी सांगतो हे महायुतीचं सरकार आहे. ही योजना लगे एका महिन्यात सुरू नाही झाली, ही योजना सुरू करायला 8 ते 10 महिने सगळे तयारी करायला लागली. आणि आपल्याला सांगतो, मगाशी अजितदादांनी सांगितलं की या माझी लाडकी बहीण योजनेसाठी पूर्ण आर्थिक वर्षाचे 33000 रुपये
तुमच्यासाठी वेगळे काढून ठेवलेले आहेत. आणि अन्नपूर्णा योजना गॅस सिलेंडर साठी तरतूद आहे. विरोधक म्हणाले लाडकी बहीण आणली लाडक्या भावांचं काय. बोलणाऱ्यांना खरं म्हणजे लाडका सक्का भाऊही महत्वाचा नाही, चुलत भाऊही महत्वाचा नाही, परंतु त्यांनी बोलल्यानंतर आम्ही लाडके भाऊ पण आणले आणि या लाडक्या भावांना देखील एक प्रशिक्षण भत्ता सरकार देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्या योजना आम्ही सुरू केल्या, मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, युवा प्रशिक्षण योजना, वयोश्री योजना, ज्येष्ठांना सवलत देण्याची योजना, आणि त्याचबरोबर जे शेतकरी पंपाने शेती करतात, 7.5 हॉर्स पॉवरचा पंप वापरतात, त्यांना देखील वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्याचं आहे, हे सरकार कष्टकऱ्याचं, हे सरकार माझ्या माय भगिनींचं, हे सरकार ज्येष्ठांचं, हे सरकार तरुणांचं, हे सरकार सगळ्यांचं. आणि म्हणून या सर्वांना या सरकारच्या वतीने योजनांनी त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी, त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी या ठिकाणी या योजना आम्ही सुरू केल्या. विरोधी पक्षाने महाविकास आघाडीने कधी देण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त तिथे लेना बँक आहे, देना बँक नाही. आणि म्हणून महायुती सरकार हे देणार सरकार आहे. आणि मग अनेक योजना आपण आज या ठिकाणी राज्यात राबवतोय आणि महिला सक्षमीकरणाला आम्ही प्राधान्य दिलंय. आज बचत गट महिला त्याचा आपण रिव्हॉल्विंग फंड 15-30 केला, सीआरपीचं 3000-6000 केलं, लेख लाडकी योजना केली, त्याच्यामध्ये वयाच्या 18व्या वर्षापर्यंत माझ्या भगिनीला 1,00,000 रुपये तिच्या खात्यात जमा करणारी योजना पण आपण केली. मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर मग कुणाला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, वकील व्हायचं कसं काय तुम्ही करणार. आपला प्रपंच चालवत असताना इच्छा असून देखील हे शिक्षण देता येत नाही. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो सरकार किती गंभीर आहे. एकदा 12:30 वाजता मला एक बातमी कळाली TV वरून कि एका मुलीने आत्महत्या केली. मी विचारलं तात्काळ कि त्या मुलीच्या पालकांना 50% जी फी भरायची होती ती भरता आली नाही, ती भरण्याची त्यांची क्षमता नव्हती, ताकद नव्हती, म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. माझ्या बहिणींनो, त्याच दिवशी सरकारने निर्णय घेतला कि उच्च शिक्षणासाठी या मुलींना देखील 100% फी माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. हे आपल्या सरकारचं काम आहे, हे आपल्या सरकारचं काम आहे. आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो, ही फक्त भाऊबीज रक्षाबंधन साठी ओवाळणी नाही, तर पूर्ण दर महिन्यात वर्षभर दिलेला हा माहेरचा आहेर आहे हे लक्षात ठेवा. योजना सुरू झाली लगेच पोटदुखी सुरू झाली, कसं देणार, पैसे कुठून आणणार. अरे तुम्ही तर दिले नाही, आम्ही द्यायला लागलो तिथं खोडा घालायला लागलात. तुम्हाला नक्की माझ्या या माय भगिनी जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाही, कारण तुम्ही इतका करून विरोध करून थांबला नाही, तुम्ही कोर्टात गेलात, कोर्टामध्ये ही योजना रद्द करावी म्हणून प्रयत्न केले, परंतु उच्च न्यायालयाने हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आणि माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला.
मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो. काय काय प्रयत्न करतात, आनंदाचा शिधा आम्ही तुम्हाला देतो, गणपतीला, नवरात्रीला, दिवाळीला, त्याच्या विरोधात पण कोर्टात गेलेत, ते आनंदाचा शिधा पण बंद व्हावा म्हणून. अरे त्याच्यामध्ये दिवाळी, गणपती, दसरा गोड जावा म्हणून साखर, रवा, मैदा, तेल, डाळ आम्ही देतो, तो देखील घास. या सर्व सामान्य लोकांच्या तोंडून हिरावण्याचं पाप तुम्ही करताय. खरं म्हणजे कोविड मध्ये खिचडी चोरून लोकांच्या तोंडचा घास पळवला. टाळूवरच मैताच्या टाळूवरच लोणी खाल्लं, परंतु आता तरी माझ्या या बहिणींच्या आड येऊ नका, नाहीतर माझ्या ज्या बहिणी आहेत या बहिणी तुम्हाला योग्य ती जागा दाखवतील. लाडकी बहीण योजना ही चांदा ते बांदा पर्यंत लोकप्रिय झाली आहे, आणि म्हणून यामुळेच विरोधकांचा वांदा झालेला आहे, त्यांचे बितरले, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्या मुख्यमंत्री बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी, अशा प्रकारचं हे काम सुरू आहे. आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका, या ठिकाणी आम्ही तिघ जण आहोत. या सरकारमध्ये सरकार पडेल, महिन्यात पडेल, दोन दुसऱ्या महिन्यात पडेल, सहा महिन्यात पडेल, पण तुमच्या आशीर्वादाने पूर्ण सव्वा दोन वर्ष हे तुमचं सर्वसामान्यांचं सरकार या राज्यामध्ये काम मजबूतीने करत आहे. विकास सुरू आहे, एकीकडे कल्याण सुरू आहे, कल्याणकारी योजना या तुमच्या लाडक्या बहीण योजनेप्रमाणे आम्ही सुरू केलेल्या आहेत. आणि म्हणून एवढी डोकदुखी त्यांची झालेली आहे त्यांना, की लोकसभेसारखं मगाशी म्हटल्याप्रमाणे हे एक नरेटिव्ह, खोट्या अफवा, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, अमक होणार, तमक होणार, अशा प्रकारची भीती घातली. परंतु माणूस एकदाच फसतो, पुन्हा फसत नाही. त्यांना माहीतच नव्हतं की हे सरकार एवढ्या लोकप्रिय आणि माझ्या भगिनींसाठी एवढ्या योजना आणेल, योजनांना तरतूद करेल, हे त्यांना वाटलं नव्हतं. आणि म्हणून या योजना बघून त्यांची डोकेदुखी प्रचंड वाढली आहे. पण आम्ही महायुती त्यांना नक्की झेंडूबाम देईल, आणि झेंडूबाम म्हणजे झेंडूबाम आणि काम तमाम, मग दुसरं काय लावायची गरज त्यांना नाही आहे. आणि म्हणून अशा वृत्तीचे जे लोक आहेत यांना खऱ्या अर्थाने त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून जे लोक, तुम्हाला एकच सांगतो, तुमचे फॉर्म भरायचे राहिले असतील जुलै ऑगस्ट, आपण आता 17 तारखेला काही लोक म्हणताय तुम्हाला पैसे मिळणार नाही, खात्यामध्ये जाणार नाही, हे फक्त सरकारने चुनावी जुमला केलाय. परंतु तुम्हाला एकच सांगतो, हा तुमचा भाऊ या ठिकाणी तुम्हाला शब्द देतोय, दोन माझे भाऊ पाटीशी आहेत उभे, आणि अख्खा मंत्रिमंडळ आहे, येत्या 17 तारखेला तुमच्या खात्यात 2 महिन्याचे हप्ते जमा होणार, होणार म्हणजे होणार. आणि ज्या लोकांचे फॉर्म राहिले असतील, काही लोकांच्या मध्ये काही त्रुटी असतील, काही कमतरता असेल, त्यांनी काळजी करू नका. 1,40,00,000 माझ्या बहिणींनी फॉर्म भरले, आणि 31 ऑगस्ट पर्यंत आपल्याला ही मुदत वाढवून दिली आहे. तुम्ही काळजी करू नका, तुमचे फॉर्म शेवटपर्यंत स्वीकारले जातील, आणि जुलै ऑगस्ट हे 2 हप्ते आता मिळतील, आणि जे सप्टेंबर मध्ये राहतील त्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे 3 महिन्याचे हप्ते आपल्या खात्यात जमा होतील. त्यामुळे कुणाचं काही ऐकू नका,
काळजी करू नका, हे देणार सरकार आहे आणि पूर्णपणे यामध्ये आपण ही व्यवस्था केलेली आहे। मी प्रशासनाला धन्यवाद देतो। प्रशासन आणि शासन ही रथाची दोन चाक आहेत आणि आपण देखील शासन आपल्या दरबारदारीप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमात देखील प्रचंड मेहनत घेतली आहे आणि म्हणूनच आपण मेहनत घेता तेव्हा योजना यशस्वी होत असते। आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आपण महिलांना दुर्गा म्हणतो, लक्ष्मी म्हणतो, सरस्वती म्हणतो, पण फक्त फोटो पूजा करून नाही भागणार, तर त्यांना मजबूत केलं पाहिजे, त्यांना ताकद दिली पाहिजे, त्यांना बळकट केलं पाहिजे, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी या ठिकाणी शक्ती दिली पाहिजे। ते काम आपलं सरकार करतंय आणि म्हणूनच या ठिकाणी विरोधक घाबरले, परंतु मी एवढं आपल्याला सांगतो, आपल्या माझ्या बहिणी ज्या आहेत या काय साध्या सुध्या नाहीत, दुधकुळ्या नाहीत, देणारे कोण आणि घेणारे कोण हे त्यांना पक्क ठाऊक आहे आणि त्यामुळे खोट्या प्रचाराच्या माती गोटात बसणार। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, ताई माई अक्का कपटी सावत्र भावाना मारा बुक्का, कराल ना तेवढं काम? अजित दादांनी सांगितलं मगाशी, मी वेगळ्या भाषेत सांगतो, हे लोक जे योजना अडवायला आले, जे रोडा घालायला आले, योजना खोडा घालायला आले, योजना बंद पाडायला आले, त्यांना फक्त येणाऱ्या निवडणुकीमध्ये फक्त एवढंच विचारा, बाबा तुम्ही आम्हाला 1500 रुपये मिळतात, त्यामध्ये का आडवे आलात? तुम्हाला 1500 कमी आहे, पण सोन्याचा चमचा घेऊन येणाऱ्यांना 1500 किंमत शून्य आहे। सर्वसामान्य माझ्या बहिणीला त्याची किंमत आहे आणि म्हणूनच हे सरकार जे आहे, हे सरकार हे माझ्या बहिणींचं आहे, माझ्या लाडक्या भावांचं आहे आणि माझ्या सर्वसामान्य लोकांचं आहे। आणि म्हणूनच आमचा शब्द आहे की या ठिकाणी आपल्याला एवढंच मी सांगतो की जेवढ्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहे, एकही योजना बंद पडणार नाही, कारण आपले आशीर्वाद या महायुती सरकारच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच ही योजना कायम राहील याची खात्री बाळगा, मी एवढंच आपल्याला सांगतो। आणि महायुतीच्या सर्व, जसं आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी लखपती दीदी केलं, महिलांना आत्मनिर्भर केलं, आता महिलांना आत्मसन्मान मिळवून आपल्याला द्यायचा आहे आणि यासाठीच या सर्व योजना आपण करतोय। बचत गटाच्या महिलांना देखील मी सांगू इच्छितो की तुमचं मार्केटिंग, ब्रँडिंग, तुम्हाला वस्तू पदार्थ बनवण्यासाठी देखील जिल्हा वाईज आम्ही प्रयत्न करतोय आणि म्हणून या महिला भगिनींना सक्षम कसं करायचं याचा प्रयत्न आम्ही करतोय। आज मगाची उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी आपल्या भोळे मामांचा इकडे प्रस्ताव होता की आपल्या जळगावमध्ये रस्त्याला पैसे पाहिजे, 100 कोटी रुपये याची आवश्यकता आहे, रस्ते चांगलेच पाहिजे। ज्या शहराचे रस्ते चांगले, ज्या राज्याचे रस्ते चांगले, ज्या जिल्ह्याचे रस्ते चांगले, त्याची प्रगती वेगवान असते आणि म्हणून 100 कोटी रुपये अजित दादा 100 कोटी रुपये जळगावला या रस्त्यांसाठी दिले जातील आणि MIDCचा सर्वे झालाय, लोकांना रोजगार पाहिजे, उद्योग पाहिजे। आज आपल्या राज्यात उद्योग येऊ लागलेले आहेत, 5 लाख कोटीचे करारनामे आपण केलेत आणि म्हणून मी उद्योग मंत्र्यांना तात्काळ सांगून या MIDCची देखील आज घोषणा या ठिकाणी करतो आणि इथे MIDC देखील माझ्या सगळ्या तरुणांना, माझ्या बहिणींना रोजगार मिळेल अशी व्यवस्था आपण करूया। त्याचबरोबर चिमानाबांचा देखील एक पारोळा नगर परिषदेचा पाणी पुरवठा योजना कुठे गेले चिमाना, ती मंजूर झाले, त्याचा GR देखील या ठिकाणी आहे। म्हणजे आपण
अमळनेर, अमळनेर या ठिकाणी आणि नगर परिषदेचा पण आहे ना नगरोत्थान मधला, आणि म्हणून या योजनेला देखील या ठिकाणी मान्यता आपण देतोय. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि रक्षाबंधन राखी पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर लाभार्थींचं वाटप आहे, कोणी जाऊ नका, बसून घ्या. लाभार्थी या ठिकाणी आहेत. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची रूपरेषा सांगण्यासाठी डॉक्टर अमोल शिंदे यांच्याकडे आम्ही पुढची सूत्र सुपूर्त. सर, महिला सशक्तीकरण अभियानामध्ये अनेक लाभार्थी आहेत, ते लाभार्थी आता आपल्या हस्ते लाभ घेतील. याच्यामध्ये सामुदायिक गुंतवणूक निधी मध्ये सावित्रीबाई फुले महिला प्रभाग संघ, सावित्रीबाई फुले महिला प्रभाग संघ याला 24,60,000 रुपयाचं आज अनुदान मिळतंय. सावित्रीबाई फुले प्रभाग संघ पुढे यायचं आहे, त्यांना जागा करून द्या, थोडीशी पाठीमागे वा. त्यानंतर झेप महिला प्रभाग संघ अमळनेर येथील प्रतिभा दलाबी कोळी यांना मी पुढे बोलवतो, यांना पण 24,60,000 रुपयाचं अनुदान मिळत आहे, हे ते आपल्या प्रभाग संघातून वितरित करणार आहेत. त्यानंतर स्त्री शक्ती महिला प्रभाग संघ यांना पण 24,60,000 रुपयेचं अनुदान मिळणार आहे, त्याला वैशाली बिराड यांना मी विनंती करतो स्टेजवर यायचं आहे. याच्यानंतर झेप महिला प्रभाग संघ, झेप महिला प्रभाग संघाच्या सुवर्णा राजू पवार यांनाही 24,60,000 रुपयाचं आज अनुदान मिळत आहे. याबरोबरच बँक कर्ज लाभ वितरण पण आहे, त्याच्यामध्ये माऊली महिला बचत गटाच्या विमलबाई निंबा पाटील यांना 6,00,000 रुपये आणि श्री गणेश महिला बचत गट बारनेर यांना 6,00,000 रुपये वैशाली गोकुळ धनगर यांना मिळत आहेत. याबरोबरच मानव विकास मिशन अंतर्गत ई रिक्षाचं लाभ वितरण पण आज इथं होत आहे. या ई रिक्षामध्ये बोदवड येथील दुर्गा महिला बचत गट चिंचखेड यामधील सरिता गोपाल दाडगे यांना एक ई रिक्षाची चावी मिळतीय. त्याबरोबरच बोदवड येथील कालिंका माता महिला बचत गट मधील कांताबाई देवानंद भिल यांना सुद्धा ई रिक्षाची चावी मिळतीय. त्याबरोबरच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शीतल यशवंत वनखेडे यांना कार्यालयीन सहाय्यक आणि रोहन हरिदास देसले यांना डेटा ऑपरेटर. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे लाभार्थी पुढे यायचंय. शीतल यशवंत वानखेडे आणि रोहन हरिदास देसले यांनी पुढे यायचंय, लाभार्थ्यांनी पटपट यायचंय. त्याबरोबरच पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत आज ऑफर लेटर दिले जाणार आहे 6 विद्यार्थिनींना, आरती प्रल्हाद श्रीनाथ, सरला जगन भिसे, निकिता प्रवीण पाटील, जागृती सुनील पाटील आणि पूजा प्रल्हाद श्रीनाथ यांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कॉर्पोरेट्समध्ये आज ऑफर लेटर दिलं जात आहे. त्याबरोबरच पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत आरती प्रल्हाद श्रीनाथ, सरला जगन भिसे, निकिता प्रवीण पाटील, जागृती सुनील पाटील, पूजा प्रल्हाद श्रीनाथ यांना आज ऑफर लेटर दिलं जात आहे. त्याबरोबरच नागरी उपजीविका मिशनचे लाभार्थी जळगाव शहर मधील श्री समर्थ महिला बचत गट यांना 1,50,000 रुपयाचं अनुदान दिलं जात आहे. त्याबरोबरच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत लाभ वितरण होत आहे इथे, त्यामध्ये तनिषा घनश्याम पोरवाल यांना ग्रेडिंग कूलिंग सॉर्टिंग साठी 50,00,000 रुपयाचा चेक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत दिला जातोय. त्याबरोबरच शीतल मुकेश विस्पुते यांना ज्वेलरी मेकिंग साठी
शीतल मुकेश विस्पुते ज्वेलरी मेकिंग साठी 20 लाख रुपयाचा चेक इथं दिला जातोय. त्याबरोबरच अक्षिता अविनाश पाटील तांदुळवाडी यांना एक ढाबा उघडण्यासाठी 10 लाख रुपयाचा चेक इथं दिला जातोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्याबरोबरच नैना सचिन भुगे यांना CNC लेजर मशीन मध्ये 50 लाख रुपये दिले जात आहेत. त्याबरोबरच इथं वेगवेगळ्या ग्रह प्रवेश लाभार्थी यादी मी वाचतोय. त्यामध्ये शबरी आवास योजनेमध्ये जनाबाई नारायण कोळी, रमई आवास योजनेमध्ये मीराबाई विष्णू कसोदे आणि शबरी आवास योजनेमध्ये आशा रज्जाक तडावी यांना घरकुल दिले जात आहे. त्याबरोबरच कृषी विभागाअंतर्गत ड्रोन वाटप ही केलं जात आहे. कृषी विभागाअंतर्गत ड्रोन दीदी आपण तयार केलं होतं, त्यामध्ये धनश्री निलेश नेमाडे आणि सागर दिलीप यांना ड्रोन चालक आणि ड्रोन दीदी असं लाभ वाटप होत आहे. त्याबरोबरच लेक लाडकी योजनेमध्ये अंबळनेर येथील देवांशी दीपक पाटील आणि जळगाव येथील चैतन्य अमोल वांडोळे यांनाही याचा लाभ दिला जातोय. त्याबरोबरच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अथर्व चंद्रभान पाटील, कुणाल ज्ञानेश्वर माळी, मोतीलाल दिलीप पारडी, रोहन हरिदास दिसले आणि शीतल यशवंत तायडे यांनाही ऑफर लेटर दिलं जात आहे. त्याबरोबरच आपल्या जिल्हा समितीने खूप सुंदर काम केलंय. माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जिल्हा समितीने 5 लाखापेक्षा जास्त फॉर्म अप्रूव्ह केलेत. त्या सर्वांसाठी जोरदार टाळ्या आणि त्या समितीलाही मुख्यमंत्री गौरव प्रदान करतील. तालुका समित्यांच्या तर्फे माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आणि उपस्थित मंत्रीगणांचा देखील सन्मान होतोय. या लाभार्थींच्या वाटपानंतर राष्ट्रगीत होणार आहे. आपण सगळेजण आलात. राष्ट्रगीत होणार आहे. कोणीही आपल्या जागेवरून जाऊ नये अशी विनंती आहे. माझ्या सगळ्या अनेक भगिनी या सभास्थळावरून निघण्यासाठी कोणीही गोंधळ करायचा नाहीये, गर्दी करायची नाहीये. अत्यंत शांततेने आपल्याला जायचंय, पण त्यापूर्वी राष्ट्रगीताने समारोप होणार आहे. हा आजचा जो कार्यक्रम आहे हा मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियाना अंतर्गत जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्या इथं घेण्यात आला आणि समस्त माता भगिनींसाठी आयोजन या कार्यक्रमाचं इथं लाभार्थींना लाभ देण्यात आलेले आहेत आणि आपल्या मंचावरच्या सगळ्या मान्यवरांचं त्यांनी